प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टेरेरो मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात, त्याचप्रमाणे अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, विनंती असतील, तर नक्कीच तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल, तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो जर नंबर लागला नाही, इथली काही माहिती हवी असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील, तर मी या ठिकाणामध्ये तुम्हाला चार नंबर सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141, दुसरा नंबर आहे 9850144151, तिसरा नंबर आहे 9730319999, आणि चौथा नंबर आहे 9922882179. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. आणि आज इथं वर्शिप चालू असतानाच सिस्टर उपासना या ठिकाणामध्ये आल्या होत्या. त्यांच्याकडे लिडिंग होतं आणि लिडिंग करण्याच्या आधी त्यांच्या पोटामध्ये खूप वेदना होत होत्या. ते या ठिकाणामध्ये उभारू देखील शकत नव्हत्या, पण त्यांनी आत्ताच साक्ष सांगितली की या ठिकाणामध्ये प्रेझेंट वर्शिप चालू असताना, उपासना चालू असताना अद्भुतरित्या परमेश्वरने त्यांना या ठिकाणामध्ये उभ्या उभ्या पूर्ण आरोग्य दिलं आणि त्यांचं सर्व पोटदुखी या ठिकाणातून अद्भुतरित्या निघून गेले. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर राजकन्या होतकर पुणे या ठिकाणातून 3 महिन्यापूर्वी त्या या ठिकाणामध्ये शिलोह पेंटिकॉस्टल चर्च या ठिकाणामध्ये आल्या होत्या. आणि त्यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. आणि त्यांनी या ठिकाणामध्ये पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि ज्यावेळेस त्या पुण्याला परत गेल्या, त्यावेळेस त्या डॉक्टरांकडे गेल्या आणि डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी टेस्ट केली आणि टेस्ट केल्यानंतर त्या ठिकाणामध्ये ती टेस्ट निगेटिव्ह आली आणि डॉक्टरांनी सांगितलं की गाठ त्या ठिकाणामध्ये आलेली आहे, तर ती गाठ तुम्हाला ऑपरेशन करून काढावं लागेल. पण त्यांचा विश्वास होता. त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणामध्ये आले, पास्टरांनी विशेष माझ्यासाठी या ठिकाणामध्ये प्रार्थना केली आणि परमेश्वर अद्भुत काहीतरी कार्य करणार आहे. आणि त्या तो विश्वास घेऊन त्या दुसऱ्या डॉक्टरांना दाखवण्यासाठी गेल्या आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणामध्ये कुठलीही गाठ नाही आणि त्या सांगितलं तुमची प्रेग्नन्सी पण पॉझिटिव्ह आहे. आणि त्यांनी सांगितलं जर तुम्ही त्या गाठीचं ऑपरेशन केलं असतं तर तुम्ही कधीच आई होऊ शकला नसता, पण परमेश्वराने त्यातनं देखील धोक्यातनं त्यांना वाचवलं आणि जो आनंदाचा क्षण परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये दिला, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये सिस्टर द्रुपदा सूर्यवंशी नांदेड या ठिकाणातून आलेले आहेत. त्यांना विनंती आहे, त्या पुढे येतील. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये सिस्टर द्रुपदा सूर्यवंशी नांदेड या ठिकाणातून आलेले आहेत. 4 वर्षापासून त्यांच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं आणि त्यांनी विशेष या ठिकाणामध्ये पास्टरांना प्रार्थना करणे सांगितली. 1 महिन्यापूर्वी या ठिकाणामध्ये ते चर्चमध्ये आल्या होत्या, पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली आणि आज ते या ठिकाणामध्ये साक्ष घेऊन आलेले आहेत की त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि आज आपल्यामध्ये सिस्टर मंगल तुपे सांगली या ठिकाणातून आलेले, त्यांना विनंती करतो, ते पुढे येतील. प्रेज द लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर मंगल तुपे सांगली या ठिकाणातून आलेले आहेत. 2021 त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या व्याधींनी त्यांचं शरीर घेरलेलं होतं, त्यांचं क्रिएटिन वाढलं होतं, त्यांना 2 हार्टअटॅक पण येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे एन्जिओप्लास्टी त्या ठिकाणामध्ये त्यांची करण्यात येणार होती. त्यांच्या आईची शुगर देखील वाढली होती. त्यांचं बी पी देखील त्या ठिकाणामध्ये वाढलं होतं. आणि त्यांनी या ठिकाणामध्ये आले, पास्टरांना त्यांनी सांगितलं, पास्टर माझ्या आईसाठी प्रार्थना करा. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना डायलिसिस देखील करण्याची वेळ येऊ शकेल, पण या ठिकाणामध्ये ही बहीण आली. त्यांनी त्यांच्या आईसाठी या ठिकाणामध्ये प्रार्थना करून गेली आणि आज ते साक्ष घेऊन या ठिकाणामध्ये आलेले आहेत की त्यांनी सांगितलं की या ठिकाणामध्ये प्रार्थना करून गेल्यापासून 2021 सप्टेंबरपासून त्यांच्या आईला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कुठलाही डायलिसिस करावं लागलं नाही, पूर्ण उत्तम आरोग्य परमेश्वराने दिलं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर पूजा मांगिलवार नांदेड या ठिकाणातून आले, त्या पुढे येतील. प्रेज लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर पूजा मांगिलवार नांदेड या ठिकाणापासून आलेल्या आहेत. त्या आयसीयूमध्ये होत्या, त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला होता आणि डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये असतानाच सांगितलं होतं, त्यांच्या नातलगांना पण सांगितलं होतं की हार्ट फक्त 20% त्यांचं चालू आहे आणि त्यांची वाचण्याची शक्यता नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना त्या ठिकाणातून फोन केला आणि पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वरांनी त्यांच्या विश्वासाप्रमाणे अद्भुत कार्य या बहिणीच्या जीवनामध्ये केलं
आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि हाच अद्भुत पराक्रम करणारा, अद्भुत साक्ष घडवणारा परमेश्वर आज आपल्याशी बोलणार असताना आपण जोरदार टाळणीवर स्वागत करूयात पास्टर मनोज तलर यांचा. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. मोठमोठे काम चमत्कार प्रभू करत आहे. पुष्कळ लोकांना मरणाच्या अवस्थेमधनं देव बाहेर काढत आहे. गेलेले अवयव त्याचं प्रत्यारोपण करून सर्व काही व्यवस्थिताने नीट करणारा प्रभू आज आमच्यामध्ये आहे. आणि हे सगळं करत असताना परमेश्वराच्या हातामध्ये पडणं, त्याच्यापासून आमच्या जीवनामध्ये साक्षी घडणं फार गरजेचं आहे. मी असं म्हणेल, जर आमच्या जीवनामध्ये साक्ष नाही तर देव आमच्याबरोबर आहे का नाही हे तपासायला पाहिजे. कारण देव सगळ्यासोबत राहतो आणि जेव्हा जेव्हा देव आमच्यासोबत चालतो त्यास असाधारण गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडवतो, असाधारण. मला परवा एका सिस्टरने फोन केला की कष्ट करून पैसे साठवून मी कानातलं अजून काहीतरी दागिना तिने केला होता, परंतु घरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये परिस्थिती हतबल झाली आणि घर चालवण्यासाठी तिला मोठा प्रश्न पडला की घर कसं चालवावं. आणि मग ती म्हटली की सोनाराकडे गेले आणि ते दागिने सोनाराकडे गहाण ठेवले, मग पुन्हा सोनाराकडे गेली पैसे जमवून, तर त्याला बरेच दिवस झाल्या कारणानं सोनार उलटून पडला. आणि तो म्हटला की नाही, तुम्ही माझ्याकडे दागिने ठेवलेच नाहीत. ती एवढी घाबरली, एवढी हतबल झाली. आता सोनार, ज्याला त्याचा व्यवसाय सोनं विकणं आहे, तो द्यायला तयार नव्हता. मग तिला असं वाटलं की आता एवढं कष्टाने सगळं मिळवलं नाही, सहजपणे आता ते निघून चाललेलं आहे. तेवढ्यात तिने फोन केला, म्हटली पास्टर मोठ्या कष्टानं ते दागिने मी तयार केलेले आहेत आणि ते मला परत मिळणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सोनाराकडे जाते आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मग मी तिच्यासाठी प्रार्थना केली. प्रार्थना केल्यावर सोनाराकडे गेल्यावर सोनाराचं मन देवाने बदललं आणि तो म्हटला काळजी करू नका, मी तुमचं सोनं शोधून ठेवतो आणि ते परत तिला दिलं. अशी कोणती समस्या नाही की जी समस्या आम्ही देवासमोर मांडल्यावर देव आमचं ऐकत नाही असं होऊ शकत नाही. आमचं डेडिकेशन असणं गरजेचं आहे, समर्पण प्रभूला असणं गरजेचं आहे. दुःख कष्ट पीडा हा मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रतिदिवशी त्याच्याकडे येणार आहे. असं नाही होणार की नाही मी आता देवाकडे आलो आणि देव माझे प्रश्न कायमस्वरूपी काढणार आहे. लाजर्सला येशूने जिवंत केलं याचा अर्थ लाजरस परत मेला नाही असं नाहीये. लाजरस मेला, तो कबरेमध्ये. परंतु काही वेळेस देव चमत्कार करण्यासाठी नाना प्रकारच्या पीडा आमच्याकडे आणत असतो. आज सकाळी पण व्हॉट्सअप उघडल्याबरोबर जी सांगलीला एक सभेसाठी मी गेलो होतो, मला आठवतं की एक आई वडील आपल्या मुलाला घेऊन आले होते आणि मग त्यांनी सांगितलं की गेली 4 वर्ष या मुलाच्या लग्नासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि गर्दीमध्ये आले. ते म्हटले नुसतं डोक्यावर हात ठेवा, कारण तिथं कुणाला येऊ देत नव्हते. मग ते म्हटले याच्या डोक्यावर हात ठेवा, याचं लग्न व्हावं. जाता जाता त्याच्या डोक्यावर हात ठेवला, म्हटलं प्रभू याचं लग्नाचं प्रश्न सुटू दे. आणि आज सकाळी त्याने फोटोसहित पाठवलं की 4 वर्ष जे लग्न जमत नव्हतं प्रभूनं ते लग्न जमवलं आणि त्या मुलाचं लग्न एंगेजमेंट झाली. आज व्हॉट्सअपवर तुम्ही स्टेटसवर बघा, त्या मुलाच्या फोटोसहित सुंदर पत्नी प्रभूनं त्याला दिली आणि देवानं आशीर्वादित केलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाचं आणि आमचं नातं जे आहे ना, ते नातं भावनिक नसावं तर तात्विक असावं. भावनिक नाते जे असतात ना, ती नाते त्याच्यामध्ये चढ उतार असतात. तात्विक जी नाते आहेत, तात्विक म्हणजे तत्वाला धरून. तात्विक नातं म्हणजे कसं, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला त्याच्या तत्व आहे, मरण संकट छळ उपासमार दंगे धोके या सगळ्या गोष्टी, या तत्वाला किती पण प्रश्न आले की आम्ही प्रभूला सोडणार. आता बघा, भावनिक नातं असतं ते भावनिक नातं कसं असतं माहिती का, प्रभू कधी कधी आमची मदत करतो त्यास आम्ही त्याच्यावर राहतो आणि देवानं मदत सोडली की आम्ही त्याला सोडतो. ते झालं भावनिक नातं. पण तात्विक नात्यामध्ये एवढ्या घडामोडी घडतात, एवढे प्रसंग येतात, एवढं डिप्रेशन, एवढी निराशा येते, पण आम्ही देवाला सोडत नाही. हे तात्विक नातं आहे.
आणि देवाला तात्विक लोक आवडतात. म्हणून शद्रक मेशक अबेदनगो तुमचा देव तुम्हाला या बट्टीतनं सोडवेल का? उत्तर काय? यातनं सोडवलं नाही तरी हे तत्व आहे, त्याला सोडवायला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे. ही लोकांना राजाने विचार सोडवेल का तुझा देव यातून तुला बाहेर? दानियेला पण देव प्रश्न करतो, अरे तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? तो ते पण आव्हान आहे. विश्वासणाऱ्या लोकांसमोर आव्हान असतं. आज माझा विषय फार सुंदर आहे, परमेश्वरच तुम्हाला संकटातनं बाहेर काढणार. फार सुंदर आहे बरं का. तुम्हावर संकट आणणाऱ्यांची परतफेड देव करणार आहे आणि तुमच्या दुःखातनं फक्त देवच तुम्हाला बाहेर काढणार आहे. काही कठीण प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळत नसतात, पण आमचे दुःख फक्त देवच जाणतो असं टायटल टाका. आमचे दुःख देवच जाणतो व तोच बाहेर काढतो. कोण जाणतो? आमचं दुःख कोण जाणतो आणि बाहेर कोण काढतो? म्हणजे शेवटी आम्ही फिरायचं कोणाभोवती? देवाभोवती. पण प्रॉब्लेम काय माहिती का? दुःख आणणारे पण लोकच आहेत आणि दुःखातनं बाहेर काढण्यासाठी पण आम्ही लोकांकडेच पाहतो. आता लक्षात घ्या, या पृथ्वीतलावर आम्ही राहत असताना आम्हाला दुःख कोण आणणार आहे? लोक आणणार आहेत. तुम्हाला दुःख काय स्वर्ग आम्ही म्हणतो नाही सैतानानं आणलं सैतान, नाही सैतानला काय तेवढंच काम आहे का तुम्हाला दुःख देणं? हा निश्चित तो काय करणार, कोणाचं तरी वापर. जसं येशू ख्रिस्ताला क्रूसावरती अर्पण करण्यासाठी एका व्यक्तीची गरज होती की जो त्याला धरून देणार आहे, आणि मग त्यानं काय केलं? यहुदाचा ताबा घेतला आणि यहुदामध्ये सैतान शिरला आणि यहुदानं येशूला 30 रुपयाला विकलं. म्हणजे दुःख जगामध्ये लोक आणणार आहे, परंतु दुःखातनं बाहेर फक्त देवच काढणार आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या विचारांमध्ये एक गोष्ट पक्की ठेवली पाहिजे, दुःख आल्यानंतर आम्ही कोणत्याच माणसाचा आधार घेता कामा नये. आज मी जे वचनातनं मी त्याचा अभ्यास करत असताना खूप इतके सुंदर सुंदर स्टडी प्रभूने या दिवसामध्ये मला दिलं, असं बोलता बोलता चालता चालता विचार करत असतो की मागाशी कोणीतरी प्रार्थना केली, माझे विचार सगळे देव, माझ्या डोक्यामध्ये दुसरं काही नसतं, फक्त देव, देवा, देवाचं काय मत आहे आणि देव लोकांविषयी काय बोलतो, माझ्या जीवनाविषयी काय बोलतो, दिवस रात्र हेच आहे. मग जेव्हा जेव्हा मी देवाचा विचार करतो त्यास देव काही गोष्टी आम्हाला दाखवत असतो आणि देवाचं काम असते. मला वाटतं एक वचन वाचलं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणामध्ये समजेल. निर्गमाचं पुस्तक 3:10-11 देवाचा. तर आता चल तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला खचित मी तुझ्या बरोबर असेल मी तुला पाठविलं याची तुला खून ही तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. देवाची पहा, इकडं देव मोशेला म्हणतो की मी तुला पाठवत आहे. म्हणजे या पृथ्वीतलावर देवानं त्याच्या सेवकांना यासाठी पाठवलं की त्यानं लोकांना मार्गदर्शन करावं. कशासाठी मार्गदर्शन करावं? मी माझं बोलण्याचा उद्देश काय तुम्हाला माहिती का? परमेश्वर आपल्या सेवकांशी दिवस रात्र बोलत असतो आणि जेव्हा देवाचं बोलणं देवाचे सेवक ऐकत नाहीत. आम्हाला माहिती की ज्यावेळेस एली याजक परमेश्वराच्या मंदिरामध्ये निजला आणि शमुएल देवाच्या मंदिरामध्ये असताना देव त्याच्याशी शमुएलला बोलला आणि त्यास एली याजक म्हणतो मी तुला आवाज दिला नाही तर परमेश्वर तुझ्याशी बोलला. म्हणजे एली याजक मंदिरामध्ये झोपला, त्यानं देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळं लोकांच्या जीवनामध्ये असंख्य पीडा आलेल्या आहेत. म्हणजे देव सेवकांशी बोलत असतो. आता माझा विषय तो आहे की परमेश्वर
बोलत असताना लोकांना दुःखातनं कसं बाहेर काढावं या संबंधानं बोलत असतो. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये यासाठी आला की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहेत. दुःख नसणारी एक पण व्यक्ती नाही. मानसिक आहे, शारीरिक दुःख आहेत, आर्थिक तुमच्या समोर प्रश्न आहेत, कधी कधी डिप्रेशन तुमच्यामध्ये असतं, निराशा तुमच्यामध्ये असती. मग आता या निराशेतनं कसं बाहेर पडायचं? कोण तुम्हाला बाहेर काढणार याच्यामधनं? कोण तुम्हाला सुटका देणे, मार्गदर्शन कसं मिळणार आहे? बरं, जगामध्ये अशी कुठली पुस्तकं नाही जी तुम्हाला डिप्रेशनमधनं बाहेर काढतील. अशी कोणती मेडिसिन नाही. कोणती मेडिसिन आहे डिप्रेशनमधनं बाहेर पडायची? एक झोपेची गोळी दिली, तुमचं काम संपलं, तुम्ही झोपला, आणि झोपेतनं उठल्यावर पुन्हा तुमच्याकडे प्रश्न असणार आहे. मग या दुःखातनं बाहेर पडायचं कसं काय? मोशेला तर म्हणतो तू जा, मी तुझ्यावरती ती जबाबदारी सोपवली. म्हणून सेवकानं दिवस रात्र देवाला प्रश्न करायचा असतो की देवा लोकांची गरज काय आहे. जसं रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये तेच असतं, मला नवल वाटतं की नवीन नवीन विषय कसे काय प्रभू डोक्यामध्ये घालतो. आणि कित्येक मी आज जवळजवळ 27-28 वर्ष सेवा करत आहे, 28 वर्षामध्ये एवढे मेसेज, एवढे संदेश मी स्वतःच थक्क होत आहे. परत नवीन संदेश, आता जर तुम्ही माझ्या वहीमध्ये बघितलं तर आत्ता कमीत कमी 15-20 संदेश मी त्याच्यामध्ये नोंद करून ठेवले. का? एक संदेश दिला की मी पटकन आणि तयार करतो. म्हणून कोणताही संदेश असा वाया जात नाही. गेल्या रविवारच्या संदेशामध्ये पश्चाताप करा स्वर्गाचं राज्य जवळ आलं, तर लोक म्हटले असा पश्चाताप आम्ही आजपर्यंत कधी ऐकला नाही की एवढं पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि कित्येक लोकांनी, जवळजवळ मला त्या 8,500 लोकांनी जवळजवळ या आठवड्यामध्ये तो संदेश ऐकला, आणि कित्येक लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं. का? कारण देवाला माहिती असतं या सेवकाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनामध्ये पश्चाताप व्हावा. त्याच्यासाठी देवाशी समरूप असलं पाहिजे, डोक्यामध्ये फक्त दैवी विचार असले पाहिजेत. म्हणून सेवकानं सेवा करताना जर दैवी विचारनं प्रेरित होऊन सेवा केली नाही तर देव त्याच्याशी बोलत नाही. म्हणून एवढा सिनियर असणारा याजक एली पण देव त्याच्याशी बोलला नाही, लहान मुलाशी बोलला. का? तर सेवकानं देवाशी बोलणं टाळलं. म्हणून सगळ्यात मोठं पहिलं प्राधान्य काय असलं पाहिजे? देवानं माझ्याशी बोलावं. कोण बोललं नाही तरी चालेल, पण देवानं बोललं पाहिजे. देव ही आमची गरज आहे. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकांच्यासाठी आपले कान बंद करता त्यास आणि देवासाठी आपले कान उघडता त्यास देव सगळ्याला सोडून तुमच्याशी बोलत असतो. आता मुख्य विषयाकडे जाणार आहोत. निर्गमाचं पुस्तक 3:7-12 वचन, तो मुद्दा त्याच्यामध्ये पुढे येईल, परंतु जाता जाता मी ते तुम्हाला सांगितलं. निर्गमाचं पुस्तक 3:7-12 वचन, परमेश्वर म्हणाला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकदमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिसऱ्यांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामदाचा प्रवाह जेथे वाहत आहे अशा देशात म्हणजे कनानी हित्ती अमोरी परिजी हिवी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जाच जुलूम करीत आहे हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला खचित मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला पाठवलं याची तुला खून ही तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. तेव्हा मोशे देवाला म्हणाला
पहा मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे असे मी इस्रायल वंशजाकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील तेव्हा मी त्यांना काय सांगू. बस 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 12 पर्यंत वाचलं का? बारा पर्यंत फक्त 12 पर्यंतच आपला मुद्दा आहे. पहिली गोष्ट, देव आमचं दुःख जाणतो आणि तोच आम्हाला त्यातून बाहेर काढतो. अगदी डोक्यामध्ये पक्क ठेवा. तुमचं दुःख कोणी माणूस नव्हे तर देवच जाणतो. लिहिले मला वाटतं 7 वचन परत वाचा म्हणजे तुम्हाला अगदी स्पष्ट होईल ते. परमेश्वर म्हणाला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. कोणी पाहिली? परमेश्वर. आणि काय शब्द वापरला त्यानं? विपत्ती. नाही खरोखर. काय पाहिलं? खरोखर पाहिली. देव खरोखर आमची विपत्ती पाहतो म्हणजे बाकीचे कोण डुप्लिकेट बघतील? दोन प्रश्न आहेत नाही का? खरोखर आणि उगी. काही लोक तुमच्या बरोबर जे असतात ना ते उगी तुमच्या बरोबर असतात म्हणजे त्यांना तुमच्या दुःखामध्ये आनंद असतो. त्यांना नाही तुमच्या दुःखाबद्दल दुःख वाटत. जसं मी पाहतो लाजरस मेल्यावरती तिथं लोक गेले आणि मग त्या येशूला पाहिल्यावर त्याच्यातले काही लोक हसायला लागले. ते म्हटले हा जर इथं असता तर येशू आला असता तर त्याला माहिती त्याचा मित्र आजारी आणि येशू तिथं रडत आहे असता तर हा कशाला मेला असता. त्यानंतर याईराच्या कन्या त्याच्या इशू तिथं गेल्यावर ते लोक पण त्याला हसायला लागले. म्हणजे त्या सगळ्यांचं जे लोक त्यांच्या बरोबर आहे ते उगी साठी आहेत. जे लोक तुमच्या बरोबर आहेत ते तुमचं दुःख कधीच दूर करणार नाहीत. आणि देवाने ती ताकद त्यांना दिलीच नाही ना, कारण माझ्याकडे माझं दुःख असताना मी तुमच्या दुःखातनं तुम्हाला का बाहेर काढील? हा पण प्रश्न आहे ना. आता मीच दुःखी आहे मग मला कसं काय तुम्हाला दुःखातनं बाहेर काढता येईल? शास्त्र काय सांगतं माहिती का? जेव्हा देव ही संकल्पना तुमच्याकडे असते. आज सकाळी तुम्ही लांबून आला, कोण नांदेडवरून, कोण सांगली, मिरज, कुठून तुम्ही लोक आले. आता विचार करा, तुम्ही दुःखानं परमेश्वराच्या घरात आला. आता बायबल काय सांगतं? देवानं लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली. काय केलं देवानं? खरोखर विपत्ती. म्हणजे तुम्ही सांगलीवरून इथून सांगली, मिरज, कोल्हापूर, नांदेड कुठून आला तर देव काय म्हणतो? मी खरोखर तुमचं दुःख पाहिलंय. किती कष्टानं तुम्ही आला, काय तुम्हाला किंमत चुकवावी लागली, कशा पद्धतीने तुम्ही स्ट्रगल करत आहात. जसं आत्ता त्या बहिणीनं सांगितलं की आणि डॉक्टरनं सांगितलं होतं की हार्ट फेल झालेलं आहे, आता तुम्ही वाचणार नाही परंतु आणि डॉक्टरकडे तुम्ही गेला तर डॉक्टरनं आणि हात टेकल्याने सांगितलं आता तुमच्या हृदयामध्ये कसं काय बदल होणार आहे, कोण हृदय तुमचं बदलणार आहे, कसं तुमचं हृदय चालू. नातेवाईकाला बोलवून घ्या, पण देवानं खरोखर विपत्ती पाहिली. किती चांगला देव नाही का? देव खरोखर तुमची विपत्ती पाहतो. म्हणून विपत्तीमध्ये असताना एकटं कधी समजायचं नाही. आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का? दुःख आल्यावर आम्हाला असं वाटतं मी एकटा आहे, मी एकटी आहे. आणि जेव्हा तुम्हाला एकटेपणाचा अनुभव येतो ना, तो एकटेपणाचा अनुभव यासाठी येतो, देव सगळ्याला बाजूला काढतो. का बाजूला काढतो माहिती का? तो म्हणतो हे उपयोगाचे नाही, मीच तुझ्यासाठी उपयोगाचा आहे, कारण मी खरोखर तुझी विपत्ती पाहिलेली आहे. बरं, आता मोशे तिथं मला वाटते 10-11 वचनामध्ये, तर आता चल तुम्ही सर देशातून. नाही 11 वचनामध्ये काय म्हटलं? मोशे. तेव्हा मोशे देवाला, मी कोण आहे, मी कोण असं म्हटलेले. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? असा मी कोण? माणसाकडे गेल्यावर, मोशेकडे गेल्यावर मोशे काय म्हटलं? अरे मी कसं काय तुम्हाला दुःखात ना, मीच पळून आलोय. मिस्रामध्ये असताना मीच घाबरून पळून आलो. आता तुम्ही, देव त्याला म्हटलं जा तू माझ्या लोकांची सुटका कर. त्याचं म्हटलं नाही बाबा मला जमणार नाही, या लोकांबरोबर राहता मी एवढा दुःखी झालो, मलाच इथं आणि मी एवढा एज्युकेटेड माणूस, डिग्री माझ्याकडे होती, फारोच्या राजवाड्यामध्ये राहत होतो, एवढं सगळं चांगलं जीवन आहे आणि तिथं सुद्धा मी मदत करण्याचा प्रयत्न केला तर हे लोक माझ्यावरच, आणि त्यांनी माझ्यावरच डाव उलटला आणि त्यांनी काय केलं तर मलाच म्हटले आणि त्या मुकदमाला तू मारलं. मुकदमाचं माझं कुठं भांडण होतं? या लोकांसाठी मी मुकदमाला मारलं आणि हे लोक आता मला, त्या राजापर्यंत माझी बातमी गेली, राजा माझा घात करण्यासाठी निघाला, तेव्हा मी काय जायला तयार नाही. लक्षात घ्या,
जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांकडे जाल त्यास तुम्हाला एक वाक्य कायम ऐकायला मिळेल, मी तुमच्यासाठी काही करू शकत नाही पण माझा देव सांगतो मी सर्व काही तुझ्यासाठी करण्यासाठी समर्थ आहे. जेव्हा जगामध्ये तुम्ही लोकांकडे पाहाल त्यास लोक तुमची मदत करणार नाही आणि लोक तुमची मदत करणार नाही हीच तुमची मोठी साक्ष आहे. तुमची कोण मदत करणार नाही ही सगळ्यात मोठी साक्ष आहे. आणि माणूस निराश का होतो माहिती का? माझी आई मदत करत नाही, माझा भाऊ मदत करत नाही, माझा ब्रदर मदत करत नाही, माझा सिस्टर मदत करत नाही, माझा मामा मदत करत नाही, माझे काका मामा काका नाना नानी सगळं सोडा, तुमचा बाप स्वर्गामध्ये आहे आणि तो तुमची विपत्ती पाहत आहे. तो तुमची विपत्ती पाहतो. त्याला मुळामध्ये देवाला तुम्हाला कष्टात पाहायला आवडतच नाही. कसं पाहिल तो तुम्हाला कष्टामध्ये? अहो तुम्हाला तुमच्या लेकरांना कष्टामध्ये पाहायला आवडत नाही, देवाला कसं पाहणार आवडणार आहे? देवा तुम्ही देवाची लेकर आहात, तुम्ही प्रार्थना करताना म्हणता नाही तू माझा बाप आहे माझा बाप आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. काय पॉझिटिव्ह आहे? विपत्तीमध्ये माझा देव माझ्या बरोबर, देव माझ्या सोबत आहे. आणि लक्षात ठेवा, देव हा सगळ्यात मजबूत व्यक्ती आहे, त्याला कोणी हरवू शकत नाही, त्याला कोणी पराभूत करू शकत नाही, त्याला कोणी आणि त्याच्या विरोधामध्ये लढू शकत नाही. म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती का? आम्ही शुद्धीवरती यावं. कशा संबंधानं शुद्धीवरती यावं? जीवनाची वास्तविकता लक्षामध्ये येऊ द्या. काय जीवनाची वास्तविकता आहे? कोणी मनुष्य तुमच्या मदतीला येणार नाही म्हणून कोणत्याच माणसाकडे पाहू नका. ना तुमचा नवरा, ना तुमची बायको, ना तुमचा बाप, ना तुमची आई, कोणी सुद्धा तुमची मदत करणार नाही. म्हणून शुनेम या ठिकाणच्या थोर स्त्रीच्या बाबतीमध्ये मुलगा मेल्यावर त्याचा बाप त्याला सांगतो, बाई मुलगा मेला, तो नाही त्याला जिवंत करायला तयार आहे. त्याने पण हात झटकले. अजून एक गोष्ट मला वाटतं, अजून एक वचन वाचलं म्हणजे तुम्हाला समजेल. दुसरे राजे 6:26-30 इस्रायलाचा राजा तटावर फिरत असता एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटले अहो स्वामी राज सहाय्य करा. तो म्हणाला परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कुठून करू खड्यातून का द्राक्ष कुंडातून. राजाने तिला विचारलं तुला काय झालं. तिने उत्तर दिले. उत्तर किती भयानक. तिने काय उत्तर दिलं? ही स्त्री मला म्हणाली तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला. पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटलं तुझा पुत्र दे म्हणजे आपण त्यास खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपून ठेवला. त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडली. आता राजाचं उत्तर काय? हा राजाने आपलं वस्त्र फाडलं. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिलं तो त्याने आतून आपल्या अंगाला गोंताट गुंडाळले आहे असे त्यास दिसले. तेव्हा तो म्हणाला शापाटाचा पुत्र अलिशा. बस 30 पर्यंत आहे का? सव्वीस वाचा परत. इस्रायलाचा राजा तटावर फिरत असता एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटलं अहो स्वामीराज सहाय्य करा. काय म्हटली? कुणाला म्हटलं? राजाला. काय म्हटली? सहाय्य. काय उत्तर आहे राजाचं? तो म्हणाला परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कुठून करू. साधं उत्तर. जेव्हा तुम्ही क्लेशामध्ये असता, जेव्हा तुम्ही कष्टामध्ये असता, तर तुम्ही राजाच तुम्हाला मदत करत नाही तर बाकीचे लोक काय करणार हो? बरं, ती भयानकता काय? भयानकता लक्षात घ्या जीवनातली. का तुमच्या जीवनामध्ये देव महत्वाचा आहे ते मला तुम्हाला समजावून सांगायचं. दुःखातनं तो तुम्हाला कसा बाहेर काढतो हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. अहो इथं दुष्काळ पडल्यावरती या लोकांनी काय केलं? एकमेकाकडे पाहिलं. ती स्त्री म्हटली, त्या दोन स्त्रिया एकत्र आल्या आणि त्या चर्चा करायला लागल्या, या दुष्काळामध्ये आपल्याला जिवंत राहायचंय. आणि मग ते काय म्हटलं माहिती का? एक काम कर, आज रात्री आपण तुझा मुलगा मारू आणि उद्या भूक लागल्यावर माझा मुलगा मारू. आता दोघी सुद्धा एकमेकाची मदत घ्यायला गेले. माझा मुलगा आज मारू, आज तुझा मुलगा मारू आणि उद्या माझा मुलगा मारू. आता दोघी एकमेकाची मदत घ्या. आणि हिनं विश्वास ठेवला. ती म्हटली ठीक आहे. हा तिने तिचा मुलगा कापला आणि खाल्ला. अहो बायबलमध्ये सांगितलं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आईने आपला मुलगा खाल्ला. या जगामध्ये
कोणी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, फक्त देवच तुम्हाला जिवंत ठेवणार, देव तुमची मदत करणार आहे. विश्वासणाऱ्या लोकांनो लक्षात ठेवा, जगातल्या लोकांकडे तुम्ही असे न पाहाल त्यास लोक तुम्हाला मरण देतील, परंतु जेव्हा तुम्ही देवाकडे पाहाल. म्हणून आम्ही पाहतो शमरणाभोवती वेढा पडल्यावरती परमेश्वरानं आणि अलिशाला पाठवलं आणि त्यांना सांगितलं, पहा परमेश्वर उद्या जबरदस्त स्वस्थही करणार आहे. इकडं तो राजा म्हणतो की आता माझं कोण मदत करणार आहे, शाफाटाचा मुलगा अलिशा माझ्या हाती सापडेल तर मी त्याचं आणि सगळ्यात वाईट करणार आहे. का? तर त्याला मदत करणारं कोणी नव्हतं. जेव्हा देवाची मदत थांबली जाती त्यास मनुष्याचं दुःख वाढलं जातं, परंतु मनुष्य दुःखामध्ये माणसाकडे पाहतो त्यास मरण त्याच्या वाटेला येतं. लक्षात ठेवा, कोणी विश्वासणाऱ्या व्यक्तीनं विश्वासणाऱ्या व्यक्तीकडे पाहून जीवन जगू नये. जर विश्वासणाऱ्या व्यक्तीमधला विश्वास वाढायला पाहिजे आणि दुःख त्याचं दूर व्हायला पाहिजे तर दुःख दूर होण्यासाठी फक्त देवाकडे पाहून आपलं जीवन जगा. राजा त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, जर परमेश्वर तुमची मदत करत नाही तर मी तुम्हाला कुठून मदत करणार आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये तुमची मदत करण्यासाठी माणसं असतील, पण जोपर्यंत देव तुमची मदत करत नाही तोपर्यंत माणसं सुद्धा तुमची मदत करणार नाही. पण जेव्हा देव तुमच्या मदतीला उतरतो त्यास देव आकाश कपाट उघडून तुमच्यासाठी मदत करत असतो. म्हणून परमेश्वराकडे पाहणं फार गरजेचं आहे. देवाकडे पहा. मला त्याचा अभ्यास करत असताना मी जसं जसं ते वाचायला लागलो तितकं आणि अभ्यास करता करता मी एक्साइट होत गेलो. अरे बापरे, का आम्ही निराश बनतो याचं कारणच लोक आहेत आमच्या अवतीभोवती सराउंडिंग. ती बाई निराश झाली, राजाकडे काही पेत घेऊन गेली, महाराज माझी मदत करा. राजा म्हणला, काय घडलं, काय प्रसंग तो मला समजावून सांग. अहो काय सांगू तुम्हाला, भूक लागली म्हणून माझा मुलगा आम्ही दोघींनी कापून खाल्ला आणि आता परत भूक लागल्यावर तिला म्हटलं चल आता तुझा मुलगा देतं, तिने आपला मुलगा लपून ठेवला. किती भयानकता आहे, काय वास्तव जीवन आहे. तुम्हाला कल्पना करवणार नाही त्या गोष्टीची. जेव्हा अशी परिस्थिती येणार आहे असं समजू नका की ही परिस्थिती ती घडली. तुम जे रॅप्चर नंतर जे लोक खाली राहतील ना त्यांना याच प्रकारचा अनुभव येणार आहे. आपली लेकर आपल्याला कापून खावी लागणार आहे. का? तर त्या ठिकाणामध्ये खाण्यासाठी जेवण मिळणारच नाही. तर ही परिस्थिती पुन्हा येणार आहे. जे लोक आत्ता विश्वासामध्ये टिकून नाही, जे लोक आत्ता प्रभूवरती भरोसा ठेवून टिकून नाही, जे लोक आत्मिक जीवनाची काळजी घेत नाहीत, अशा लोकांना हे वास्तव असणारी परिस्थिती येणार आहे पुन्हा एकदा. म्हणून आत्ताच्या दिवसामध्ये आम्हाला देवाकडे पाहायचं आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये होणार आणि जे भयानक प्रकारची वाताहत त्या वाताहतीमध्ये आमचा जर बचाव व्हायला पाहिजे तर आम्हाला माणसाकडे बघून नाही जीवन जगता येणार. कोणी मनुष्य तुमची मदत नाही करणार आहे. आणि पुन्हा तुम्ही माणसाकडे पाहाल तर माणसं तुम्हाला मारतील, तिने तुम्हाला जिवंत ठेवणार आहे. कोणी मनुष्य तुम्हाला जिवंत ठेवू शकणार नाही. तुमच्या आत्मिक जीवनाला जर तुम्हाला जगवायचं असेल, आपल्या मनुष्याला तुम्हाला टिकून ठेवायचं असेल तर तुम्हाला देवाकडे पाहिलं पाहिजे. आणि देवाकडे पाहत का देवाकडे पाहिलं पाहिजे असं लिहिलं, देवानं त्यांची विपत्ती पाहिली. देव तुमची विपत्ती पाहतो, देव तुमचं दुःख पाहतो. म्हणून किती पण दुःख असलं ना तरी लक्षात ठेवा की तुम्ही म्हटलं पाहिजे आत्ता देवाचं लक्ष माझ्याकडे जाणार. मुळामध्ये तुमच्या जीवनात जास्त दुःख येण्याचं कारण देवाला तुमची आठवण व्हावी. बा इतर वेळी सगळे तुम्ही नॉर्मल असलं, कोण कोणाला बघायला येत नाही का? आजारी पडल्यावर ॲपल, मोसंबी, डाळिंब आहे की नाही, डबे पण घेऊन जातो आपण. तो पेशंट खात नाही पण, मग पेशंट खात नाही पण पेशंटची जी घरा जे देखरेख करणारे ते वाट बघत असतात कोणाचा डबा येईल. नाही पेशंट नाही बघत, पण आजारपणामध्ये आम्ही ते करतो का नाही? का? तर विशेष प्रकारची की आता विचार करा, जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता मालक भेटायला येतो जगाचा. मालक येतो बरं, तुम्ही जे रस्त्यात दिसल स्वस्तातलं ते घेऊन येता. राजा भेटायला येतो ना, त्याच्या कुवतीचं तुम्हाला घेऊन येतो. म्हणून तेव्हा जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असताना, कारण त्याच्या खाली जर तुम्ही वाचलं तर वाचा बरं त्याच्या खाली. तो म्हणाला परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कोठून करू खड्यातून की द्राक्षकुंडातून. राजाने तिला विचारले, तिथं नाही निर्गम. परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकदमांच्या जाचामुळे
त्यांनी केलेला आक्रोश आक्रोश मी ऐकला आहे. काय काय पाहतो देव? जाच आणि आक्रोश. लक्षात घ्या, देव आल्यानंतर परमेश्वर व्यक्तिशा तुमच्या सगळ्या भावना, तुम्ही रडता, तुम्ही दुःखी होता, तुम्हाला कोण जास्त, तुम्हाला कोण त्रास देतो, लक्षात घ्या. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पृथ्वी तलावर राहिल्यावर देव स्वर्गामध्ये बसून डोळे झापतो आणि म्हणतो चला रविवारी चर्चला ला आशीर्वाद, गीतं गायली आशीर्वाद, संदेश दिला? नाही. काय लिहिले शब्द तिथं? परमेश्वर म्हणाला मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकदमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. म्हणजे देव तुमचं रडणं पण ऐकतो आणि तुम्हाला जाचणाऱ्या लोकांचा जाच पण जाणतो. हालेलुया. म्हणून जाच सहन करा. म्हणून मला वाटतंय उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 16:4-10 वाचा बरं. उत्पत्तीचं पुस्तक 16:4-10 वाचा बरं. तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माती मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करू अब्राम सारायला म्हणाला पहा तुझी दासी तुझ्या हाती आहे तुला बरे दिसेल ते तिचे कर मग साराय तिचा जाच करू लागली तेव्हा ती तिला सोडून पळून गेली आता दूध काय म्हणतो रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला हे सारायच्या दासी हागारे तू आलीस कोठून व जातेस कोठे ती म्हणाली माझी धनीन साराय हिच्यापासून मी पळून जात आहे परमेश्वराचा दूत तिला म्हणाला काय म्हणाला तू आपल्या धनीनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा तिचा जास शोषित परमेश्वर दूत परमेश्वराचा दूत तिला म्हणाला तुझी संतती मी वाढविनच वाढविन एवढी की तिची गणती करता येणार. आता देवाला तुमचं दुःख कळतं. माझा पहिला मुद्दा आहे की तुमचं जे दुःख आहे या दुःखातनं बाहेर काढणारा देव आहे. माझा दुसरा मुद्दा, देवालाच फक्त तुमचं दुःख कळतं. कोणाला कळतं? देवाला. दुःखातनं बाहेर कोण काढतं? आणि दुःख कोणाला कळतं? आता देवाला तुमचं दुःख कळताना तो काय म्हटला माहिती का? मुकादमानं केलेला जाच मी पाहिला. ऐका बरं का, तुमच्या दुःखातनं बाहेर पडण्याचं सिक्रेट कसं देव तुम्हाला सांगत आहे? कशा पद्धतीने देव तुम्हाला दुःखातनं बाहेर काढणार आहे? दोन गोष्टी या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे समजावून घेणं गरजेचं आहे. एक गोष्ट, या जगामध्ये दुःख देणारे लोक तसं साराय ही स्वतःच त्यात असणाऱ्या हगारेच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेली. हगार नव्हती म्हटली मला अब्रामाशी लग्न करून दे, सारेनेच करून दिलेलं ते. म्हणजे हगारेच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण कोणी केलं तर साराय या व्यक्तीनं, ज्या व्यक्तीला देवानं आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद दिलेल्या व्यक्तीनं हगारेच्या जीवनामध्ये जाच सुरुवात आणि जाच करायला सुरुवात केली. याचं कारण काय माहिती का? या हगारेला देवानं लेकराचा आशीर्वाद दिलेला आहे. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, कधी कधी देव तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देत असताना जेव्हा तुमचं लक्ष हगारेकडे जातं, हगार एक अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये असते की तिला देवाला आशीर्वाद द्यायचेच नसतात. तुम्ही सार आहात, तुम्ही बिलिव्हर्स आहात. अब्रामाला देवानं सांगितलं आणि मी या सारेच्या पोटी तुला मुलगा देणार आहे, परंतु तिनं पाहिलं हगारेकडे. आमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होण्याचं कारणच काय माहिती का? आमचे आशीर्वाद नेहमी या लोकांमध्ये पाहत असतो. लोकांमध्ये तुमचे आशीर्वाद पाहू नका, तुमचे आशीर्वाद तुमच्यामध्येच असतात. प्रियांनो, तुम्ही आशीर्वादाचं कारण आहे. तुम्हाला तुमचे आशीर्वाद देवानं पक्के देऊन ठेवलेले आहेत.
आणि तुमचे आशीर्वाद कोण व्यक्ती घालवू शकत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या आशीर्वादाचं शेअरिंग तुम्हीच दुसऱ्यांबरोबर करत असता. कसं केलं? तिनं अब्रामाला सांगितलं, ही तुझी दासी. कुणी दिली? आणि देवानं कुणाला कुणापासून राष्ट्र निर्माण करणार होता? सारेपासून. आणि सारेने हागरेला सांगितलं, आजपासून तो अब्रामाची बायको. म्हणजे तिच्या पोटी आशीर्वाद येण्याला कारणीभूत कोण ठरली? सारा. आमची पण आशीर्वाद असेच निघून जातात. कधी कधी आमच्या जीवनामध्ये कधी कुठंतरी हागार असते आणि ती हागार आम्ही पाहतो. का? तर आशीर्वाद घेण्यासाठी आम्हाला झगडावं लागणार आहे. आता सारेला झगडावं लागणार आहे. सारा म्हणते, एवढ्या म्हातारपणात कसं काय मूल घ्यायचं, कसं काय गर्भधारण करायचं, आणि ते शक्य आहे का? शंका, कुशंका, त्रास नको म्हणून तिने त्रास हागारेकडे दिला. आता हागारेकडे आशीर्वाद आल्यावर हागार तुच्छ मानणार नाही का? हागारेनं सारेला तुच्छ मानणं, कारण काय? तूच प्रॉब्लेम निर्माण केला ना. तू जर नसती अब्रामाला ती दिली तर तिने तुला आणि तुच्छ मानलंच नसतं. परंतु झालं काय? तुझे विचार बदलले. आता ती त्या ठिकाणामध्ये अब्रामाला सांगत आहे, पहा आता तो त्या सारेला ती हगार जे आणि ती गर्भधारण झाल्या कारण गरोदर असल्या कारणानं ती आता मला आणि तुच्छ मानत आहे, मा धनिनीला तुच्छ मानत आहे. आणि किती वाईट गोष्ट आहे. देव अब्राम म्हटलास, अब्रामाचं तोंड काय उघडणार बिचारा? नाही का गपचूप नवरा नाही का बसला तिथं? कारण तिथं एदेन बागेत एकदा उघडलं होतं. एदेन बागेत तोंड उघडलं नाही का? त्याने विचारलं की काय, ज्या झाडाचं फळ खायला सांगितलं तू खाल्लंस का? तोंड उघडलं. त्याने म्हटलं, मी नाही, मिसेसने दिलं. दोघं बागेच्या बाहेर व्हा. अब्राम म्हटलं, आता तोंड नाही उघडायचं. गप्प बसला. आणि मग देवाने पण त्याला सांगितलं, तिची गडबड करते करू दे. आणि देव या ठिकाणामध्ये हागारीला काय म्हणतो माहिती काय? खबर का काय शब्द वापरला त्याने? सारेचा जाच सोस. आणि असं लिहिलं, जेव्हा जाच सोस हा शब्द वापरला त्याच्यानंतर देव त्याला एक आशीर्वाद देतो, मी तुला वाढवील. जेव्हा जगात लोक तुम्हाला जाच करतात त्यास तुम्ही वाढत असता. हालेलुया. आम्हाला जाच नको असतं. मला असं वाटतं कोणी आम्हाला टॉर्चर करू नये, कोणी आम्हाला त्रास देऊ नये. पण जेवढं लोक तुम्हाला त्रास देतील तेवढं तुम्ही वाढणार आहात. हा देवाचं सूत्र आहे, देवाचं सूत्र आहे. म्हणून जाच पाहून दुःखी व्हायचं नाही. ते वचन परत वाचा, मला फार आवडलं. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. तिच्या हाताखाली तिचं शोषित राहा. देवाच्या लोकांना दुःखातनं बाहेर पडण्याचं माध्यम काय? शोषित राहणं. जेव्हा तुम्ही जास्त सोसता ना, तुम्ही तुमच्या परिवारामध्ये कामाच्या ठिकाणामध्ये तुम्हाला अनेक लोकांचं सोसावं लागतं. असं नाही होत की तुम्ही न सोसता पुढे जाऊ शकाल, कधीच नाही. प्रिया अहो, चद्रक, मेषक, अबेदनगो, दानियल यांना सुद्धा सोसावं लागलं. योसेफ काय उगीच योसेफ झाला का? एवढा मोठा तो सहज झाला का? त्याला होण्यासाठी पुष्कळ जाच सहन करावा लागला. जाच सहन केल्याशिवाय, दुःख आल्याशिवाय तुमची वाढ होऊ शकतच नाही ना. आणि देव तुमच्याकडे येऊ शकत नाही. आणि मुळामध्ये आम्हाला दुःख देणारे लोक पण आवडत नाही आणि दुःख पण आवडत नाही, दोन्हीकडे आमचं प्रॉब्लेम. आम्हाला देवानं सकाळी उठलं की बँकेत पैसा भरावा, कामावरती गेल्यावरती सगळे लोकांनी म्हटलं पाहिजे, चर्चमध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये आलं, तेलोरे साहेब, तुम्ही बोलता काय बोलता देवाने सकाळी उठल्यावर. कधी कधी देव काही लोकांना असं ठेवतो. परवा ते संदेश एक मी दिला, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आले. एकाने कमेंट टाकलीच काय, मग येशू ख्रिस्ताचं क्रुसावर जाणंच व्यर्थ झालं. मी खाली लिहिलं, तो क्रुसावर तुला पाप करण्यासाठी नाही गेला, पापातनं सुटण्यासाठी गेला. म्हणजे तुम्ही जगामध्ये असताना तुम्हाला तसे लोक सापडणार आहे जे तुमची निंदा करणार आहेत, जे तुमचा अपमान करणार आहे, जे तुम्हाला तुच्छ मानणार आहे. पण जेव्हा तुम्ही लोक तुम्हाला तुच्छ मानतात तेव्हाच देव तुम्हाला वाढवतो. हालेलुया. तेव्हा देव वाढवतो. देव इकडं असं लिहिलं, तो म्हटला सारेच दुःख आणि तिचा जास्त तू सहन करत राहा. आपल्या परिवारामध्ये कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर त्रास जावा म्हणून प्रार्थना करू नका. काय प्रार्थना करायची? सहन करण्याची ताकद दे, ही प्रार्थना असली पाहिजे. सिंहाची तोंड बंद कर म्हणून प्रार्थना करू नका. देवा, सिंहासमोर बसण्याची ताकद मला दे. सिंहाची तोंड बंद करण्याची प्रार्थना करत बसू नका.
माझ्यासारखं आता दानियलचं पुस्तक वाचल्याबरोबर मी सिंह आला, तेव्हा दानियलाच्या जसं सिंहाचं तोंड बंद केलं तसं आत्ता पण बंद कर. आता देवानं सिंहाचं तोंड बंद करणार हे तुला माहिती असेल तर मग तो तर पिक्चर होणार आहे, सगळं ठरलेलं असतं प्लॅनिंग. सिनेमामध्ये मध्ये स्क्रिप्ट तयार असते, त्याच्यामध्ये सांगतो तो हिरो तिकडून येईल आणि तो तुला असं मारल्यावर तू फक्त असा गाल घ्या करायचा, तू गाल तिथं ठेवाय. स्क्रिप्ट तयार आहे, ते सिनेमा आहे. वास्तव जीवनामध्ये स्क्रिप्ट नसते. तिथं सिंह असतो, त्याचे दात असते, डरकळे असतात. आणि तुम्ही तिथं असताना रात्रभर सिंहाच्या गुहेमध्ये देवाजवळ प्रार्थना करता, देवा सिंहाचे दात पण पाडू नकोस, सिंहाची ताकद पण कमी करू नकोस, सिंहाची भूक पण कमी करू नकोस, पण त्या सिंहासमोर उभं राहण्याची ताकद मला दे. आणि बायबल सांगतं दुसऱ्या दिवशी आणि त्याच रात्री देव काय करतो, त्या सिंहाच्या गुहेमध्ये दूताला पाठवतो आणि सिंहाला गप्प करतो. आणि सकाळी उठल्यावर राजा जातो आणि विचारतो, दानियला तुझ्या देवानं सिंहाची तोंड बंद केली का? स्क्रिप्ट नव्हती, वास्तव होतं. त्यानं सिंहाचा जास सहन केला. राजा आणि त्या सिंहाच्या गुहेतनं दानियलाला काढतो, म्हणतो इथून पुढं याच्याच देवाची सेवा करा का? जेव्हा तुमचा जास होतो तेव्हा देव तुम्हाला वाढवत असतो, तेव्हा देव तुम्हाला वाढवत असतो. आणि देव वाढवत असतो त्यास लोक तुम्हाला वाढलेलं बघत असतात. किती सुंदर आहे. आता कोणाला जाच पाहिजे? एवढं करून आम्ही जाच करू पण करून घेणार नाही. ज्याचा जाच होतो देव त्याला वाढव. कोणाला वाढवतो? जाच होतो त्याच. म्हणून जाच असणाऱ्या लोकांबद्दल टाळ्या वाजवा जे तुम्हाला त्रास देतात. थँक्यू. का? जेवढे तुम्हाला त्रास देतील देव तेवढं तुम्हाला वाढवणार. सासूचं जाच नाही बरं का? सुनेचं जाच नाही. कुठूनही जाच असू द्या, परंतु जाचाच सूत्र काय? देव वाढवतो. लक्षात ठेवा, कोणी तुमचा जाच करतय तर परमेश्वर तुम तो जाच करणाऱ्याला पाहतो. आता बघा, घरामध्ये सुद्धा दोन लेकरं लहान लेकरं असतात, त्यात काय करतात? तो मोठा आहे ना तो लहानाला मारतो. आता मारल्यावर काय करते आई माहिती का? ज्यांनी मार खाल्ला त्याला चॉकलेट देते. कोणाला देते? आणि तो मार खाऊन असा रडत रडत सगळं खात खात त्याला वाकडं दाखवत असतो. का? तू मला मारलं, आईकडनं मला चॉकलेट मिळालं. लक्षात ठेवा, जेव्हा पृथ्वी तलावर तुमचा जाच होतो तेव्हा देव विशेष प्रकारचं बक्षीस तुम्हाला देत असतो. स्पेशल स्पेशल खास प्रकारचं बक्षीस. म्हणून इथं शास्त्रामध्ये लिहिलं काय लिहिलं वाचा बरं. परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, तिला म्हणाला तू आपल्या धनिनीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे शोषित राहा. परमेश्वराचा दूत हा तिला म्हणाला, तुझी संतती मी वाढवीनच वाढवी. म्हणजे जेव्हा तुम्हाला जाच सहन करावा लागतो तर काय करतो देव? वाढवतो. वाढवतो अजून काय? वाढविलच वाढविल. एवढी की किती हो? तिची गणती करता येणार नाही. जेव्हा तुमचा जात होतो तेव्हा देव अगणित आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे करत असतो. अगणित. हालेलुया. किती सुंदर आहे. मला जाचाव जरा. तुम्ही जाचलं तर माझी गाडी येईल, फॉर्च्युनर वगैरे चांगली मोठी मोठी गाडी. हा तुम्ही त्रास दिला तर मला आवडल की चला हे लोक त्रास द्यायला. देवा हे त्रास द्यायला येत आणि म्हणून मी जर म्हटलं देवा ही मंडळी त्रास देणारे लोक आहेत त्यांनी गप्प राहावं, नुसते नंदी महिलासारख्या माना डोलव्यात तर देव काही आशीर्वाद देणार नाही. जेव्हा दाच व्हायला लागतो तेव्हा अगणित आशीर्वाद द्यायला सुरुवात होतात. हे देवाचं सूत्र आहे. पण लक्षात ठेवा, जाच सहन करताना तोंडातनं ब्र. आता तुम्ही जाच सहन करताना जर तोंड उघडलं तर आलेले आशीर्वाद मागच्या पायानं निघून जातील. जाऊ द्या, यांना काय आशीर्वाद द्यायचे? म्हणून लक्षात ठेवा, जाच सहन करताना हसा का तर म्हटलं पाहिजे अरे उसके पीछे बहुत बड़े आशीष आने वाली है, एवढे आशीर्वाद येणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, कधीच देवाच्या लोकांनी जाचाकडे पाहता का माने? आशीर्वादाकडे पाहा. जाचाच्या पाठीमागे आशीर्वाद. हालेलुया. जाचाच्या पाठीमागे आशीर्वाद आहेत. आणि ते आशीर्वाद कोणाला मिळणार आहे? सहन करणाऱ्यांना. न सहन करणाऱ्यांना कसं काय आशीर्वाद मिळणार आहे? तुमच्याकडे सहनशीलता नसली तर आशीर्वाद येणारच कसं? तुम्हाला कुणाचं ऐकायलाच नको, सहनच करायला नको, तुमच्याकडनं आशीर्वाद येणार. हा पण जेव्हा तुम्ही सहन करता देव म्हणतो अगणित. अगणित म्हणजे एक झालं की दोन, दोन झाले की तीन, तीन झाले की चार, चार झाले की पाच, एक का पाठोपाठ एक एक एक. मग सगळे लोक म्हणतील यांना एवढे आशीर्वाद मला का कमी? तू सहन नाही केलं तुला नाही मिळाले, त्याने केलं म्हणून त्याला मिळालं. परमेश्वरच फक्त तुमचं दुःख दूर करतो. हालेलुया.
सहन करणाऱ्यांसाठी देव असंख्य आशीर्वाद देतो. आठव्या वचनामध्ये जा, आठव्या वचनामध्ये चौथा तिसरा मुद्दा. त्यास मिस्रांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामदाचे प्रवाह जेथे वाहत आहे अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, हिवी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो. जेव्हा तुम्ही दुःखात असता तेव्हा कोण उतरतो? परमेश्वर. तुम्ही दुःखात असल्यावर कोण उतरतो? परमेश्वर देव. तुम्ही कोपऱ्यात एका रडत असता त्यास कोण उतरतो? परमेश्वर देव. आणि तुम्ही म्हणता मला कोण मदत करणार नाही, तो काय म्हणतो? तू रडायला लागल्यावर कोण मदत करायला? परमेश्वर. परमेश्वर. बरं, परमेश्वर येऊन असं लांबून हात कश असं विचारत बसत नाही. फार वाईट वाटलं. आमचे डायलॉग असतात, काहीच माहित नसतं ते कशासाठी रडत. नाही असं नव्हतं, काय झालं ते तर विचारा. इस्रायल लोक ज्यास रडत होते, आक्रोश करत होते असं लिहिलंय सुरुवातीला. जेव्हा तुम्ही रडता, तुमचं रडणं माणूस दुर्लक्षित करतो, पण जो स्वर्गामध्ये आहे तुमचं रडणं ऐकून जिथं तुम्ही आहात तिथं उतरतो. आमेन. तिथं उतरतो बरं का? म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या अश्रूचा एक थेंब सुद्धा वाया जाणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, नुसता तो उतरला नाही, इतकं सुंदर बोलला, मी कशासाठी उतरलो? तर तुम्हाला दुधा मधाच्या प्रदेशात नेण्यासाठी. हालेलुया. देव तुम्हाला दुःखामध्ये असताना, नुसतं दुःखामध्ये सांत्वनाचे शब्द देण्यासाठी देव उतरत नाही बरं का? नाही असं नको होतं. नाही आम्ही म्हणतो कधी कधी माहितीला गेल्यावर, नाही ओ फार वाईट झालं ना, तरुणपणात तुमचा नवरा मेला, तुम्ही विधवा झाला, किती कठीण जग. पण काळजी करू नका, आम्ही आहोत. तीन दिवस जेवण द्याल बरं का? चौथ्या दिवशी तुम्ही त्यांच्याकडे गेल्यावर कुलूप लावून निघून जाल. आणि तुमच्या मनामध्ये काय, किती दिवस त्यांना जेवण द्यायचं? आणि मग पुढे आम्ही आता असं करू नका, कुठंतरी काम बघा, त्यानंतर तुमची मदत नाही करणार ते. परंतु माझा देव जेव्हा येतो, त्यास तो प्रोव्हिजन, तो तरतूद घेऊन येत असतो प्रिया. तो तुमची उन्नती, तुमची प्रगती, तुमची वास्तविकता बदलण्यासाठी येत असतो. असं लिहिलंय तिथं. इस्रायल लोक रडत होते, आक्रोश करत होते, आणि परमेश्वर त्यांच्यासाठी स्वर्गातनं खाली उतरला. अहो, एवढा चांगला देव तुम्हाला सापडला की तुम्ही रडताना तुमचा आवाज तो ऐकून स्वर्गामध्ये स्वस्थ बसू शकत नाही. तुम्हाला वाटतं का तुमचा देव स्वर्गामध्ये स्वस्थ आहे? एक व्यक्ती, एक बहीण, एक भाऊ, एक वृद्ध, एक तरुण, एक लहान लेकरू परमेश्वरासमोर रडत असताना परमेश्वर त्याचं रडणं कधीच ऐकू शकत नाही. शास्त्रामध्ये तुम्ही पहा, इश्मायल रानामध्ये रडत असताना परमेश्वराच्या दूताचं प्रगटीकरण त्या ठिकाणात झालं, त्याचं रडणं देवाने ऐकलं, आणि त्या ठिकाणामध्ये हागार येईल. तो म्हणतो, हागार त्याला घे, कारण याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार. जेव्हा तुम्ही रडता, तुमचं रडणं ऐकून देव आपलं ठिकाण सोडत असतो. परमेश्वर उतरला, तुमच्या रडणं परमेश्वर कधीच पाहू शकत नाही, कधीच तुमचं दुःख पाहू शकत नाही. प्रिया, तुमच्या रडण्यातली ताकद, तुमची आर्तवाणी, तुमच्या मनातली तळमळ, ज्या प्रकारच्या वेदना त्रास तुम्ही भोगत आहात, ज्या स्थितीमध्ये तुम्ही आहात, ज्या स्थितीमध्ये तुम्ही झगडत आहात, ज्या स्थितीमध्ये तुम्ही एकटे पडलेले आहात, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एकटे पडले जाताना तेव्हा देव येतो. आणि इथं असं लिहिलं, इकडं परमेश्वर त्याच्यासाठी उतरला, आणि काय अभिवचन त्यानं दिलं? वाचा बरं ते अभिवचन, आठवचन. त्यास मिस्र्यांच्या हातातून सोडवावे, हातातून सोडवावे, आणि त्या देशातून, त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात. काय हो? चांगल्या व मोठ्या. जेव्हा तुमचा जास होतो, तुम्ही आक्रोश करता, जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता, देव तुम्हाला चांगल्या देशामध्ये घेऊन जातो. आमेन. चांगल्या देशामध्ये घेऊन जातो बरं. आहे त्या स्थितीमध्ये तुम्ही कधीच राहणार नाही. प्रेज गॉड. चांगल्या ठिकाणामध्ये तुम्ही जाणार. चांगल्या ठिकाणात म्हणजे हे ठिकाण सोडून काही लोक इकडून तिकडून नाही. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही, त्या अवस्थेतनं देव तुम्हाला बाहेर काढणार. हालेलुया. आज कर्ज आहे, उद्या नसणार आहे. हालेलुया. आज बेकारी, उद्या नसणार आहे. हालेलुया. आपल्याकडे या रविवारी किती साक्षी घडल्या नाही का? मा मला वाटतं की ती जेनिफर, तिला ती लेटर आलं आणि आनंदानं लग बघिनी आली.
चला 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 पार्क साहेबाला दाखव. आणि ते गेटवरती ते एंट्री केली. तेवढ्यात दुसरा मेसेज आला, तात्पुरती स्थगिती. मला सांगायला आली ती गडबडीने त्याच्यात आली, तात्पुरती स्थगिती. आणि मग लगबगिने आले, मग तिची मम्मी सांगेल, पास्टर ती निराश झाली. म्हटलं का? अहो ती ऑर्डर आली होती आणि व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं आणि तेवढ्यात तिकडून निरोप आला की नाही तुम्हाला तात्पुरती स्थगिती. म्हटलं तात्पुरती म्हणजे ते तुला टेस्ट करण्यासाठी, तुझा विश्वास आहे का? पण मी तुला सांगतो इथून गेल्यावर तुला परमनंट मिळणार आहे. हालेलुया. दुःख येतं, देव येतो तिथं, बोललो तिला. आणि त्याच्यानंतर ती गेली पुन्हा मग मध्यस्थीला आल्यावर त्यांनी सांगितलं की ऑर्डर आली. तात्पुरता देव येतो तर मोठे आशीर्वाद घेऊन येतो. मोठे आशीर्वाद आहेत. तुम्ही का त्या दुःखाकडे पाहता की जे दुःख आणि तात्पुरत आहे? लक्षात ठेवा, जगामध्ये दुःख फक्त टेम्पररी, आशीर्वाद मात्र परमनंट आहे. दुःख टेम्पररी आहे, पुन्हा आशीर्वाद वाळून जातात. मी म्हणतो यूज देऊ नका ना. जे वाळणार आहे त्याला कशाला वाया घालवता? आणि जरी वाया गेले ना, लक्षात ठेवा, ते माणसासमोर रडू नका, देवासमोर रडा. का ज्या जेव्हा तुम्ही देवासमोर रडताना ती ताकदवान व्यक्ती तुम्हाला त्या दुःखातनं बाहेर काढते. आणि नुसतं बाहेर काढत नाही, काय म्हटलं त्यानं, मोठ्या मुकदमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश, त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे, ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे, त्यास मिस्र्यांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून, त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, चांगल्या व मोठ्या देशात. कुठल्या हो? चांगल्या व मोठ्या. चांगल्या व मोठ्या. चांगल्या व मोठ्या म्हणजे तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा देव तुम्हाला मोठं करणार. किती भारी हो. द्यावर मला त्रास, पुनम दे तू त्रास, तुझ्या बिल्डिंग पेक्षा माझी बिल्डिंग मोठी होते. तिचीच बिल्डिंग मोठी आहे सध्या. लक्षात घ्या, जेव्हा देवाचे लोक त्रासामध्ये असतात तेव्हा देव त्यांना त्यांच्यापेक्षा मोठं करतो. म्हणून जगामध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी लोक त्रास देत असतील, त्यांच्या घराकडे बघून या बरं का, त्रास देणाऱ्या लोकांच्या. आणि त्यांनी त्रास दिलेलं त्यांच्या डोक्यावर वाटतो म्हणजे थँक्यू हालेलुया, तुम्हारे सामने अब मेरा घर बड़ा होने वाला है, कारण परमेश्वरानं माझी भेट घेऊन मला सांगितलं की मी तुला वाढवणार आहे, एकदम मोठं करणार आहे. लक्षात ठेवा, देवाला वाढवायचं दुःखातनं बाहेर काढण्याच्या अगोदर, देव काहीतरी मोठं देण्याच्या अगोदर देव तुम्हाला दुःख देतो आणि दुःख देऊन मोठं करतो. हालेलुया, देवाचा मार्ग आहे. दुःख देऊन देव असंच नाही मोठं करत. श्वास घ्यायला त्रास होतो मग ते सांगतात ब्लॉक काढावे लागतील, हार्टचे ब्लॉक काढावे लागतील, मग तुम्हाला नॉर्मल श्वास घेता येईल ना. आता हार्टमध्ये ब्लॉक आहे तोपर्यंत चालताना सुद्धा इतकं मुंगीच्या पायाने चालता येतात का? आता त्याला वाटतं पडतं का काय हृदयाच्या आतमधनं बाहेर पडतं का, एवढी भीती त्याला असती. आणि जाताना सुद्धा ते ब्लॉक आहे हो जरा सांभाळून. पण एकदा ऑपरेशन झालं तर जिना चढतो का? कारण ते गेलं, त्रास झाला, पण मोकळीकता तर मिळाली ना तुम्हाला. काही गोष्टी अशाच आहेत. जेव्हा त्रास देणार लोक त्या ठिकाणामध्ये, परमेश्वर म्हटला मी या लोकांसमोर तुम्हाला मोठं करणार आहे, मोठ्या देशामध्ये. कसल्या देशामध्ये? मोठ्या. मोठ्या चांगल्या व मोठ्या. चांगल्या आणि मोठ्या देशात. मोठ्या देशात दुधामदाचे प्रवाह. काय हो? दुधामदाचे प्रवाह. म्हणजे तुम्हाला दुःख आल्यावर देव उतरला तर दुधामदाच्या प्रवाहामध्ये घेऊन जातो. लोक तुम्हाला पाहिल्यावर म्हणतील काय आजकाल तुमचं सगळी स्टाईलच बदललेली, म्हणून आम्ही गाणं तरी स्टाईल ही सबसे अलग है. अलग झालंय सगळं, पहिल्यासारखं नाहीच राहिलेलं. माझा मित्र माग एकदा मला भेटला आणि तेव्हा माझं सगळं ढगळ पुगळ असायचं, एकदम कॉलेजमध्ये असताना सगळं ढगळ शर्ट, जुने शर्ट आता बघितलं फोटो टाकले तर लाज वाटते, मीही घालत होतो. असं बसायचं कुठं पण इतका ढगळ शर्ट की तो गुडघे इतका असायचा. आणि पॅन्ट तर त्याच्यामध्ये एका पायात चार जण बसतील एवढी पॅन्ट, एवढी ढगळे असायची. आणि नंतर तुम्हाला भेटला, अरे तू म्हटलं तू वेगळा दिसायला लागले, आता तू तसा दिसत नाहीये. जो मला भेटला तो मला वाढवतो, दुधामदाच्या प्रदेशामध्ये घेऊन. म्हणून वास्तविक जीवन जगताना जेव्हा तुम्हाला त्रास होत असतो ना, हा त्रास तुम्हाला दुधामदाच्या प्रदेशामध्ये घेऊन जाणार असतो. दुधामदाच्या प्रदेशामध्ये जिथं दूध आणि मध याचा प्रवाह. बाटलीतलं मध नाही सांगत, बाटलीतलं दूध नाही सांगत मी तुम्हाला. बाटलीतलं दूध टेम्पररी आम्ही घेऊन येतो नाही, मधाचं एक छोटीशी बाटली एवढी घेऊन डॉक्टर चाटा
आणि ते चाटताना पण आम्ही सोन्यासारखं चाटतो, थोडंच राहायला पाहिजे. आणि प्रवाहामध्ये काय जाऊन भिजता, त्याच्यामध्ये भिजणारे आशीर्वाद प्रभू तुम्हाला देतो. तुम्हाला दुःख आल्यावर देव उतरतो, आणि देव उतरला तर फायदा काय झाला लक्षात घ्या. चांगला व्यक्ती ज्यास येतो ना, तर तो येताना काही पाहुणे येताना केळी घेऊन येतात. केळीच्या पलीकडे काय आणत नाहीत ते, फक्त केळी 20 रुपये डझन. आणि काही पाहुणे येताना पिशव्याच्या पिशव्या घेऊन, मग तुम्ही कुणाची वाट बघता? पिशव्या येणारा. आमचा हा पाहुणा पिशव्या घेऊन येतो, देव येतो त्या पिशव्यातले आशीर्वाद, दुधा मधाचा प्रवाह. काय हो? प्रवाह. काय नाही, दुधामधाचा प्रवाह. हा, दुधामधाचा प्रवाह. प्रवाह म्हणजे देव तुम्हाला भेटायला आल्यावर काय येणार आहे? दुधामधाचे, दुधामधाचा प्रवाह. प्रवाह. दानिलाचं पुस्तक 3:24 पासून काही वचन वाचा बरं, 24 ते 30 पर्यंत वचन. नंतर नबुकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. त्याने काय म्हटलं बघा, तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत, आपण अग्नीत तिघा जणास बांधून टाकले ना, तिघा जणास बांधून टाकले ना. त्यांनी राजास उत्तर दिले, होय सरकार, होय सरकार, खरे आहे, खरे आहे. तो म्हणाला, तो म्हणाला, पहा पहा, चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत, मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, असे मला दिसते. त्यास काहीये की जा पोहोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे, एखाद्या देवपुत्रासारखे आहेत. मग नबुकदनेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या, अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, अहो शद्रक, अहो शद्रक, मेषक व अबेदनगो, परात्पर देवाचे सेवक हो, परात्पर देवाचे सेवक हो, अग्नीतून बाहेर या, अग्नीतून बाहेर या. तेव्हा शद्रक, मेषक व अबेदनगो, अबेदनगो अग्नीतून बाहेर आले, अग्नीतून बाहेर आले. आणि आणि राजप्रतिनिधी, राजप्रतिनिधी, नायब अधिपती, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते, जे तेथे जमले होते, त्यांनी या पुरुषास पाहिले, या पुरुषास पाहिलं, तो त्यांच्या शरीरावर, त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता, अग्नीचा परिणाम झाला नव्हता. त्यांच्या डोक्याचा, त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, होरपळला नव्हता. त्यांच्या पाय मोजांना काही झाले नव्हते, काही झालं नव्हतं. आणि अग्नीचा गंधही, गंध सुद्धा त्यास लागला नव्हता, लागला नव्हता. 30 पर्यंत. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, नबुकदनेस्सर म्हणाला, शद्रक मेषक व अबेदनगो, अबेदनगो यांनी आपल्या देवावर, आपल्या देवावर भाव ठेविला, भाव ठेवला, राजाचा शब्द मोडिला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा, अन्य देवाची सेवा व उपासना करावायची नाही, उपासना करायची नाही. म्हणून त्यांनी आपले देह, आपले देह अर्पिले, अर्पिलं. त्यास त्यांच्या देवाने, त्यास त्यांच्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सोडविले आहे, सोडवला आहे. त्याचा धन्यवाद असो, त्याचा धन्यवाद असो. याकरिता, याकरिता मी फरमावतो की, फरमावतो की सर्व लोक प्रत्येक राष्ट्रांचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक मेषक व अबेदनगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे करण्यात येतील त्यांच्या घराचं उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. नंतर राजाने शद्रक मेषक अबेदनगो यास बाबेल परगण्यास मोठ्या हुद्यास चढविले. इथं देव उतरला, त्यास दोन गोष्टी घडल्या. जे भट्टीमध्ये पडले देवान सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांसमोर त्यांना उंच केलं. हालेलुया. आत कुठ देव एक दिवशी तुम्हाला एवढं मोठं करेल, पंतप्रधान, राष्ट्रपती, नगरसेवक, आमदार, खासदार या सगळ्यांना त्याच्या समोर आणि तुम्हाला उंच करू, सगळे भाषा बोलणारे लोक आणि या लोकांसमोर प्रभू तुम्हाला उंच करतो. का? कारण तुम्ही दुःखामध्ये देवाला सोडलं नाही. हालेलुया. अहो देव उतरतो म्हणजे काय तुम्हाला साधं वाटतं का? तुम्ही रडता ही गोष्ट साधी आहे का? तुम्ही दुःखात असता ही गोष्ट साधी आहे का? तुम्ही त्रासात असता ही गोष्ट साधी आहे का? जेव्हा तुम्ही त्रासामध्ये असता, जेव्हा तुम्ही दुःख भोगता, जेव्हा तुम्ही निराशेमध्ये असता, त्यास परमेश्वर उतरतो. लक्षात घ्या, एक व्यक्तीच्या अश्रूची किंमत,
एक व्यक्ती दुःख भोगताना त्या दुःख भोगणाऱ्या व्यक्तीच्या विषयी देवाच्या अंतःकरणातल्या भावना तुम्ही ध्यानात घ्या. परमेश्वर तिथं उतरला. शद्रक मेशक अबेदनगो यांच्यामध्ये देव भट्टीमध्ये असताना उतरला. जेव्हा तुम्ही भट्टीमध्ये आहात तेव्हा देव उतरतो. आमेन. देव उतरतो लक्षात ठेवा. आणि असं लिहिलं ज्यानं त्यांच्या जीवनामध्ये दुःख दिलं शास्त्र सांगतं तो म्हटलं की त्यांच्या घराचा उकिंड्रा करा. आणि काय शब्द वापरला त्यानं? जे काही त्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील. काय करावं? तुकडे 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 करण्यात येतील. त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी दुसरा देव नाही. म्हणून लक्षात ठेवा तुमच्या दुःखात सोडवणारा देव तुमच्या बरोबर आहे. असला देव दुसरीकडे कुठंच नाहीये. मग आता विचार करा एवढा भारी देव माझ्याकडे असताना मी दुःख का करायचं? का मी दुःख करावं? कारण देव माझ्या बरोबर आहे. आणि देव काही माणूस नाही बरं का? असं नाही म्हणणार देव नाही मी तुला तुला नाही सोडवणार त्यात. अहो मग पुत्र कशाला दिला त्याने आपला एकुलता एक? का त्यानं क्रुसावरती अर्पण केलं? का त्यानं रक्त सांडलं? का तुम्हाला दुःखात ठेवावं म्हणून त्यानं रक्त सांडलं? का तुम्हाला निराश ठेवावं याच्यासाठी त्यानं रक्त सांडलं? का देव पक्षपात करणार नाही. माणसं करतील पक्षपात, देव नाही करणार. प्रिया देव तो देव आहे, तोच विश्वव्यापी. शास्त्रात लिहिले देवानं जगावर प्रीती केलेली. आणि जगामध्ये तुम्ही आहात ना, तुमचं तारण झालं, तुमचा बाप्तिस्मा झाला, तुमचा प्रभूवरती विश्वास आहे. ज्यांचा प्रभूवरती विश्वास आहे आणि जे लोक आपलं जीवन ज्यांनी प्रभूला दिलं तारण झाले लोक सगळी देवाची लेकरं आहेत. त्यांना कसं देव दुःखामध्ये पाहणार आहे? आणि त्यांना दुःखातनं बाहेर काढण्यासाठी देव त्या ठिकाणामध्ये उतरून येतो. परमेश्वर तिथं उतरून आला. आता इथं 10:11 वचनामध्ये दुःखातनं बाहेर पडण्यासाठी देव कोणाची निवड करतो ते वाचा. उत्पत्तीचं पुस्तक, निर्गमाचं पुस्तक, 3rd chapter. तर आता चल तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंश यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवीन. तेव्हा मोशे देवाला म्हणाला फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? देव म्हणाला खचित मी तुझ्या बरोबर असेन. मी तुला पाठविले त्याची तुला खून ही तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर. दुःखातन बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? स्वतः परमेश्वर येतो आणि लोकांना दुःखातन बाहेर काढतो. बरं, आता देव त्या ठिकाणामध्ये उतरल्यावर तो काही सगळ्या लोकांसमोर जाईल का? आता समजा या ठिकाणामध्ये तुम्ही लोक आहेत, तुमच्यातले बरेच लोक दुःखी आहेत. आता तुम्ही ऐकलं अरे परमेश्वर दुःखामध्ये उतरून येतो, मग काय देव प्रत्यक्ष तुमच्याकडे येईल? कोणतरी तर दुःखामध्ये त्रासामध्ये आणि मग नाही आता या त्रासातनं परमेश्वराला आम्हाला बाहेर. तुम्ही तर वचनात सांगितलं देव उतरतो, मग आता देव कसं काय दुःखातनं बाहेर काढणार? तो स्वतः उतरणार. तो म्हणला नाही मोशेला तू. देव उतरला आणि देवानं काय केलं? एक नेतृत्व दिलं. तो म्हटला मोशे. तो म्हटला मी कसं काय बाहेर काढू? अरे मी तुझ्या बरोबर आहे ना. जे लोक मला या वचनात वचन ऐकत आहेत, जिथं ज्या मंडळीत तुम्ही आहात त्या मंडळीमध्ये नेमलेला देवाचा सेवक हा तुम्हाला दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे. मला वाटते आमोस पुस्तक 3rd chapter 7 वाचा, म्हणजे तुम्हाला अगदी स्पष्ट त्याच्यामध्ये समजेल. वाचा आमोस पुस्तक 3rd chapter आणि त्याचं 7th verse. प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे कळवल्याशिवाय खरोखर काही. मग देव काय करतो माहिती का? सगळं रहस्य कुणाला कळवतो? संदेश. कुणाला कळवतो? सेवक व संदेश. कुणाला कळवतो? सेवक व संदेश. म्हणजे आता इस्रायल लोकांना देव प्रत्यक्ष जाऊन नाही सांगणार दुःखातनं बाहेर चला लवकर तुम्ही सिस्टर मी अशा अशा पद्धतीने ब्रदर मी अशा सांगतो तुम्हाला चला मी तुम्हाला दुःखातनं बाहेर काढतो. कोणी तुम्हाला दुःख दिलं चला जाऊन त्यांना मी बरोबर करतो तसं नाही करतो. तो सेवकाला उभं करतो आणि सेवकाला सिक्रेट उघड करतो. कुणाला सिक्रेट उघड करतो? सेवक व संदेश. मोशे काय म्हणतो? देवा मी कसं काय ना दुःखातनं बाहेर काढू? तो म्हटला अरे मी तुझ्या बरोबर आहे.
आणि देव सेवकाबरोबर असल्याचं चिन्ह काय, तो त्याचं सिक्रेट रिव्हील करतो, सत्य प्रगट करतो. लक्षात घ्या, सेवकाचं मार्गदर्शन, कोणतं मार्गदर्शन? देव वचनातनं बोध करत असतो. दुःखातनं बाहेर कसं पडणार? वचनाच्या द्वारे. माझं मत नाही मी तुम्हाला सांगणार, वचन, वचन काय सांगतं ते. आणि जेव्हा वचन काय सांगतं हे तुमचं मार्गदर्शन असेल आणि त्या वचनाप्रमाणे तुम्ही नाही चालणार तर तुम्ही दुःखात अडकणार. पण वचन तुम्हाला मार्गदर्शन करतं आणि देव सेवकाला जे संदेश देत असतो. आता विचार करा, आजचा संदेश माझ्याकडे पुष्कळ आहे. मिठाचा खारटपणा गेला तर परत कसा येणार? अजून कुणाला माहीत नाही संदेश, पण मी ते काढलं शोधून, मिठाचा खारटपणा कसा काय येणार आणि कळेल लोकाला. मी कन्फ्यूज होतो कुठल्या वचनातनं बोलावं, मिठाचा खारटपणा कसा काय आणावा. आजपर्यंत कुठंच हा संदेश ऐकला नाही, कुणी सांगितला पण नाही, सांगणार पण नाही. पण प्रभूनं ते रहस्य मला प्रगट केलं की मिठाचा खारटपणा परत येऊ शकतो, कसा येणार. मग तो पण संदेश माझ्याकडे होता. परमेश्वर मंदिरातनं निघून जाण्याचं कारण काय, ते पण संदेश माझ्याकडे. असंख्य संदेश आहेत, इतके सुंदर संदेश आहेत की ते संदेश शिकत असताना मला कळतं की हे एक सिक्रेट आहे. कशासाठी? लोकांना वास्तव जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन केलं पाहिजे, की लोक देवामध्ये वाढले पाहिजे. आणि आज तुम्हाला माहिती का, महाराष्ट्रामध्ये मोठी चळवळ, मोठं परिवर्तन, संजीवन दिसत आहे. याचं कारण काय? मराठी भाषेतनं लोकांपर्यंत वचन गेलं आणि त्यांना देव समजायला लागला. हालेलुया. व्यसनातनं बाहेर आले, वाईट गोष्टीतनं लोक बाहेर आले, जे घाणीमध्ये दलदलीमध्ये अडकले लोक त्यातनं बाहेर आले. त्यांना मार्ग समजला, कोणत्या मार्गाने जावं, दुःख कसं जीवनातनं दूर व्हायचं, कोण दुःख जीवनातलं दूर करणार आहे. जे सेवक प्रभूनं ज्या मंडळीला दिलेले आहेत, त्या मंडळीला दिलेले सेवक प्रभू त्यांना त्या त्या मंडळीसाठी असणाऱ्या दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग तो समजावून सांगत असतो. आणि शास्त्रात लिहिलं काय, लिहिलं परत वाचा बरं. प्रभू परमेश्वर आपले रहस्य, आपले रहस्य आपले सेवक, कुणाला हो, आपले सेवक संदेश ते यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. म्हणजे देव तुमच्या जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी कुणाला सांगतो पहिले? सेवक व संदेश. कोणाला सांगतो? सेवक व संदेश. म्हणजे कुणाचं ऐकावं लागेल? सेवक आणि संदेश. आता मला आवडत नाही तरी काय इलाज आहे? आवडत नाही तरी ऐकावंच लागतं का? तर देव कुणाला सिक्रेट सांगतो? सेवक व संदेश. म्हणजे दुःखातनं बाहेर पाडण्यासाठी देवानं जगामध्ये प्रत्येक मंडळीमध्ये एक सेवक ठेवलेला आहे आणि मंडळीनं त्या सेवकानं दिलेला संदेश ऐका बरं का. माझा मनचा अनुभव नाही मी तुम्हाला सांग, मी पर्सनली तुम्हाला कधीच गाईड करणार नाही. कोणाला मी पर्सनली सांगत नाही, मी माझं व्यक्तिगत कधी सांगत नाही. कुणीतरी परवा मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं माझ्या पतीचं आणि माझं भांडण आहे, मी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करून त्याला जेलमध्ये घालू का? तुम्ही मला मार्गदर्शन करा, मी त्याला जेलमध्ये घालू का? बाई मी पाळक आहे ना, मी इन्स्पेक्टर आहे ना, मी वकील आहे. मी ही प्रार्थना करेल की तुझ्या पतीचं मन बदलावं आणि तुझं मन बदल. मी माझं पर्सनल गायडन्स तुम्हाला कधीच देणार नाही आणि ज्या दिवशी देईल ना त्या दिवशी सेवा बंद करेल. काही सेवा करण्यात अर्थ नसतो, हे जे आहे ना हे ट्रॅक आहे आणि हे तुमचा पण न्याय करणार आणि माझा पण न्याय करणार. जर मी मिसगाईड केलं, देवाचं वचन सांगितलं नाही तर सांगण्याच्या जागेला सुद्धा किंमत राहणार नाही. देवानं जे सिक्रेट सांगितलं ते लोकांना आवडो अथवा न आवडो पण ते सिक्रेट आहे. दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग आहे. याच्याशिवाय तुम्ही दुःखातनं नाही बाहेर पडणार. तुम्ही जितकं आपल्या मनानं, आपल्या विचारानं, आपल्या अनुभवानं, आपल्या भावनेनं तुम्ही चालाल तेवढं तुम्ही जास्त दुःखात जाल. पण दुःखातनं बाहेर पडण्यासाठी देवाच्या मुखातनं निघणाऱ्या वचनानं तुम्ही खऱ्या रीतीने दुःखातनं बाहेर पडणार. इथं इमोशन नाही चालत, इथं भावना नाही चालत, इथं कल्पना नाही चालत, इथं तुमचा अनुभव नाही चालत. इथं परमेश्वर आपलं सिक्रेट त्याच्या संदेशाला, त्याच्या सेवकाला रिव्हील करतो. मोशे म्हणतो, देवा मी कसं काय या लोकांना दुःखातनं बाहेर पाडतो? म्हटलं तू नाही पाठ काढणार, मी तुला सांगेल कशा पद्धतीनं तुम्हाला दुःखातनं बाहेर पडायचं. लक्षात ठेवा शिलो चर्च, आजपर्यंत तुम्ही दुधा मदाच्या प्रदेशामध्ये का आला याचं कारण जे 27 वर्ष मी तुम्हाला दिलं ते देवाच्या वचनाचं सिक्रेट आहे आणि याच्यावर तुम्ही चालाल तर तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार कधीच नाही प्रिया. आणि मी कधी तडजोड पण केली नाही कधीच. आतापर्यंत 27 वर्षामध्ये जे देवानं सांगितलं तेच सांगितलं, त्याच्या बाहेरचं कधी सांगितलं नाही.
मी कधी लोकांचा विचार केला नाही, यांना आवडेल का, त्यांना वाईट वाटेल का, त्यांचं मन दुखवलं जाईल का. मला माहितीये मन दुखवल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. मनाचं परिवर्तन व्हायला पाहिजे तर आधी दुखायला पाहिजे, आणि दुखल्यानंतर ज्या दुःखातनं आम्ही बाहेर पडतो ते दुःख परत कधी येत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तिथं असं म्हटलं, देव आपलं रहस्य सेवक आणि संदेष्टा यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही. काहीच करीत नाही. लक्षात घ्या, देवाला काय करायचं तो पहिले मला सांगणार. म्हणून मी बिंदास आहे. मला तुमची गरज नाही पण तुम्हाला माझी आहे का? कारण देव म्हटलं मी सगळं सेवक व संदेश. तुम्ही किती खुतून बसला ना तोंड नाही, तुला त्याच ऐकावं लागल. म्हणून मी बिंदास आहे. बरोबर, मला तो सांगणार ना आधी. मी बेफिकर आहे, काय पाहिजे ते देव मला सांगतो, बरोबर सांगतो. आणि जेव्हा मी ते तुम्हाला सांगतो तेव्हा देव तुम्हाला दुःखातनं बाहेर काढतो. किती सुंदर आहे. त्याच्यानंतर 12 वचन वाचा. तेव्हा देव म्हणाला, देव म्हणाला, खचित मी तुझ्या बरोबर असेन, मी तुझ्या बरोबर असेल, मी तुला पाठविले, मी तुला पाठवलं, याची तुला खूण हीच, तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर, लोकांना मिस्रातून काढून आणल्यावर, याच डोंगरावर, याच डोंगरावर तुम्ही देवाची, तुम्ही देवाची सेवा कराल. दुःखातनं बाहेर पडण्याचं माध्यम काय? सेवा. हालेलुया. ज्याला दुःखातनं बाहेर पडायचं ना त्यानं प्रभूची सेवा डोंगरावरती जाऊन करतो. म्हटला मी तुमचा आक्रोश ऐकला, मी तुमचं दुःख ऐकलं, आता या दुःखातनं तुम्हाला बाहेर मी कशासाठी काढतो? तर तुम्ही डोंगरावरती जाऊन सेवा करावी. हालेलुया. म्हणजे देव तुम्हाला दुःखातनं बाहेर काढतो, परत तुम्ही दुःखात जाऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? सेवा केली. लक्षात ठेवा, दुःखातनं बाहेर जर निघालं पाहिजे तर प्रभू आम्हाला सेवेसाठी घेऊन जात आहे. म्हणून सेवा करताना सेवा दिली कुणी? देवाने. देवाच्या अंतकरणातली इच्छा काय? सेवा कर. बोल ना देव, काय सेवा कराल? काय करावं? याच डोंगरावर, याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. कुणी? कुणी? काय शब्द वापरलाय? तुम्ही देवाची सेवा कराल. तुम्ही म्हणा आम्ही. कोण? आम्ही देवाची सेवा. दुःखातनं बाहेर पडायचं तर काय केलं पाहिजे? आम्ही देवाची सेवा केली. जी पण प्रभूने तुम्हाला सेवा दिली ती सेवा कोणी दिली? देवाने. मग तुम्ही माणसाकडे बघून सेवा करू नका. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, तुमचं पाचारण हे वरून आहे. आमेन. ते खालून नाही पाचारण. मला जर पाचारण करायचं तर मी माझ्या डोक्यात ठेवून पाचारण करेल ना. याला नाही सेवा द्यायची, त्याला नाही सेवा द्यायची. देव सेवा देताना इकडं तो म्हटला, अरे देवा मी जड ओठाचा आहे. तो म्हटला तू जड ओठायचा तर तुला मुका कुणी बनवला, बैरा कुणी बनवला, शब्द कोण देतो? तो मोशे म्हणतो नाही देवा मी मुका आहे. अरे तू मुका आहे म्हणून तुला निवडलं ना. आणि लक्षात ठेवा, देवाला जास्त बोलणारे नाही आवडत, मुके आवडतं. हालेलुया. हालेलुया. आणि शास्त्र काय सांगतं माहितीये का? देवानं त्याच्यासाठी मदतनीस अहरोन पाठवला. अहरोन म्हणजे पवित्र आत्मा. आमेन. पवित्र आत्म्याच्या अधीन जर तुम्ही राहिला ना तर तुम्ही सेवा करणार. आणि लक्षात ठेवा, तुमची सेवा योग्य किंवा अयोग्य फक्त देवच ठरवतो. हालेलुया. कोणी ठरवणार नाही बरं का? कारण मला पाचारण कोणी केलं? देवाने. मला सेवा कोणी दिली? देवाने. आणि मी सेवा कोणाची करतो? देवाची. मग माझं सगळं सेवा आणि सगळं काही देवाचं आहे. मग मी देवाकडे बघून जीवन जगायचं ना. हालेलुया. आणि देव सेवा करून घेत असताना मग आम्ही पाहतो पेत्रानं येशूला शिव्या दिल्या, मग सेवा करून घेतली. तो म्हटला का पेत्राला, तू मला काल शिव्या दिल्या, आजपासून तू वचन सांगायचं नाही. आणि त्या 11 शिष्याने त्याने नाही सांगितलं, राहिलेले 10 शिष्याने याला सेवा करून घेऊन होत्या. उठलं पहिले उठल्यावर तो म्हटला यांच्या डोक्यात आले जाऊन पहिले पेत्रा कुणाला सांगा? पेत्राला. म्हणजे सेवा कुणी करायला पाहिजे? ज्याला, ज्याने येशूला शिव्या दिला येशू त्याला त्याच्याकडनं पण सेवा करून घेतो. हालेलुया. मग दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग कोणता? सेवा. आता पेत्र दुःख भोगत होता, अरे मी येशूला नाकारलं, येशूला आणि शिव्या दिल्या आणि मी लहान लेकरांसमोर त्याला नाकारलं. परत येशू उठल्यावर म्हटला तुला दुःख आहे ना, आता सेवा कर. अरे पेत्र उठला आणि सेवा केली, 3000 लोकांचं तारण झालं त्याच पेत्राच्या जीवनातलं दुःख गेलं. अरे मी 3 लोकांसमोर नाकारलंय दुःख होत, आता 3000 लोकांना ख्रिस्ताकडे आणलं, किती मोठा आनंद. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा,
कोणा व्यक्तीला पाहून तुमची सेवा थांबू नका. ज्यानं तुम्हाला पाचारण केलं तो देव विश्वासू आहे आणि तो तुम्हाला शक्ती पुरवण्यासाठी समर्थ आहे. तो शक्ती पुरवतो बरं का. तुम्ही बाकीच्या लोकांची पर्वा नाही तुम्हाला करत बसायचं. हा करताना समर्पित भावनेनं देवाला पसंत पडतं तसं जीवन जगून प्रामाणिकपणे सचोटीने शुद्धतेनं पवित्रतेनं आणि देवाच्या वचनानुसार तुम्हाला असेल. आता याचा अर्थ असा नाही तुम्ही कशी पण सेवा करायची बरं का, असं पण नाही. सेवा करताना तुम्हाला जसं पेत्रानं आणि सगळं काही सोडलं पुन्हा ते आणि जाळं सोडलं पुन्हा ती सोबत सोडली आणि पुन्हा प्रभूच्या सेवेमध्ये उभा राहिलं तशी सेवा आहे. दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग सेवक तुमच्या समोर ठेवले तो म्हणतो याच डोंगरावरती येऊन तुम्ही सेवा करा. वाच पुन्हा ते वचन. पण देव म्हणाला खचित मी तुझ्या बरोबर असेल. तुझ्या बरोबर असेल. मी तुला पाठवले. मी तुला पाठवलं. याची तुला खूण ही. कोण पाठवलं तुम्हाला? परमेश्वर. कोणी पाठवलं? परमेश्वर. तुम्हाला इथं कोणी उभं केलं? देवाने. मला कोणी उभं केलं? देवाने. मला देवानं उभं केलं म्हणून लोक काय बोलतात मी ते नाही. लोक मला असे म्हटले लोक मी सेवा काय त्याला फायदा आहे. लोक बोलणारच आहेत ते लोकच आहेत. पण जो तुमच्या विषयी विश्वासू आणि अविषयी आहे त्याच्यासाठी तुम्हाला सेवा करायची. त्यानं तुम्हाला पाठवलं, त्यानं तुम्हाला बोलवलं आणि तो तुमच्याकडनं तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. लक्षात घ्या, परमेश्वर एखादं उपयुक्त पात्र बनवत असताना त्या पात्रावरती तो मेहनत घेत असतो. असं नसतंय तुम्हाला तिथं बनवण्यासाठी रिपेअर करण्यासाठी वापरण्यासाठी देवाने दिवस रात्र मेहनत घेतलेली असते. एक व्यक्तीला वापरायचं, एक व्यक्तीसाठी मी सांगतो, एक व्यक्ती मी जो आहे. आता मला बनवण्यासाठी देवानं किती परिश्रम केलेले आहेत काय त्याला. आणि विचार करा, मी एक साधा व्यक्ती जो पुण्यामध्ये राहणारा एक साधा व्यक्ती आणि माळी काम करणारा साधं माझं घर आहे, त्या घरातनं देवानं मला बाहेर काढायचं. माझे स्वभाव वेगळे होते, माझे विचार वेगळे होते, माझ्यामध्ये असणारे सगळे वाईट गुण होते. या सगळ्या गुणांना पॉलिश करत 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 दिवस रात्र देवाने कृपा पुरवत 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 मला सेवेमध्ये इथं आणलं. आणि विचार करा, एखादा विचार एखादा शब्द मला डिस्टर्ब करतो आणि मला असं वाटतं सेवा सोडावी, त्याला किती वाईट वाटतं. त्यास तो म्हणतो अरे दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग तर मी तुला सेवा दिली होती. हालेलुया. म्हणून सेवा जी आहे ना ती सगळ्यात फार महत्वाची आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही सेवा करू शकत नाही तेव्हा तुम्ही दुःखाकडे जाता, पण जेव्हा तुम्ही सेवा करता तेव्हा दुःखातनं तुम्ही बाहेर येता. हालेलुया. किती सुंदर आहे नाही का. म्हणून लक्षात ठेवा, निराश न होता सेवा करत राहायची. आणि लोक काय तुमच्या विषयी बोलतात हे कधीच आपल्या मनात आणू नका, कधीच नका. काही गरज पण नाही त्याची. देव रिपेअर करून करून वापरत असतो. देवाचं काम आहे पात्र बिघडलं रिपेअर करायचं. देव असं म्हणत नाही आता हे पात्र बिघडलेलं बाजूला ठेवा, तो तुडवतो. म्हणजे पात्र बिघडतं पण तुडवतो पण देव ना. आणि देव तसंच बिघडलेलं आता विचार करा, चांगल्या घरामध्ये जर तुम्ही गेला ना त्या घरामध्ये असले भांडे अट्रॅक्टिव्ह असतात. आमच्या घरात सगळे चिमलेले भांडे असतात नाही का. आता आपण ठेवत नाही पण पूर्वी मला आठवतं पूर्वीच्या घरांमध्ये जर ती तमते तवली तवली म्हणायची त्याला नाही का, तवली ती तवली. आता नाही तवली कुणाकडे ती, पण ती तवली असायची ना. कळशाविषयी नंतर आल्या पण ती तवली असायची. त्या तवलीला एवढं चिमलेलं असायचं, इकडून ठोकलेली तिकडून ठोकलेली, आणि तिचा गोल आकार कमी असायचा पण चपटाकार जास्त असायचा. आणि ते ठीक टाकतच नव्हतं आम्ही कधी नाही का. ते म्हणजे नाही लग्नात मिळाली तवली, अरे चेंबली ती तवली. तसं अनेक लोकांचं आत्मिक जीवन चेंबलेल्या अवस्थेमध्ये देव ठेवत नाही, तो तोडतो पुन्हा रिपेअर करतो आणि वापरून घेतो. प्रिया म्हणून करत राहा, प्रभूचं काम करत राहा. आणि प्रभू तुम्हाला सेवा देत असताना तुम्हाला माणसाला संतुष्ट करायचं नाही. कुणाला करायचं? देवाला. तो काय म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. हालेलुया. आणि तो जसं सांगतो तसं पवित्र आत्मा जसं चालवतो पवित्र आत्म्याला दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. तुम्ही दुःखी राहिला, यानं काय म्हटलं त्यानं काय म्हटलं अमकं म्हटलं तमक, अरे हे मरेपर्यंत चालणार आहे. लोक तुम्ही कबरेत कबरेत गेल्यावर पण काही लोक तिथं कबरेत गेलं बरं झालं गेलो ओलं दारुड होतं तिथं मी बोल देतच का नाही तिथं. आणि त्याच्याच पैशाने निपिलेली असते बरं का. हे चर्चा करणार हे अट्टल दारोड्या होता हो, मला किती वेळा पास जायचा. अरे तू पिला का नाही त्याच्याबरोबर. हे लोक आहेत परंतु लक्षात ठेवा देव विश्वासू आहे. हालेलुया. आणि तो तुम्हाला काय सांगतो माहिती का,
प्रभूची सेवा करणं म्हणजे दुःखातन बाहेर पडण्याचा मार्ग. वाचूया, एंड करूया तिथं. परत वाचा. देव म्हणाला खचित मी तुझ्या बरोबर असेन. खचित मी तुझ्या बरोबर असेल. मी तुला पाठविले. मी तुला पाठवलं. याची तुला खून हीच. तू लोकास मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. जेव्हा देव तुम्हाला दुःखातन बाहेर काढतो त्यास तुम्ही अनेक लोकांना प्रभूकडे आणता. मेन देव तुमच्या बरोबर असल्याचं चिन्ह काय माहिती का? तुमच्याद्वारे पुष्कळ लोक प्रभूकडे सेवेसाठी यायला पाहिजेत. तुमचं जीवन लोकांना दुःखातनं बाहेर काढणार असावं आणि प्रभूच्या सेवेमध्ये उभं करणार असावं. प्रभूची सेवा करावी त्यांनी, प्रभूच्या सेवेमध्ये त्यांनी उभं राहावं. या पद्धतीने तो म्हटला देव त्याच्या लोकांसाठी उतरला आणि उतरल्यावर त्यानं काय केलं? शास्त्र सांगतं त्यानं मोशेला सेवा दिली. ज्यास देव आमच्यामध्ये उतरतो त्यास देव आमच्या हातामध्ये सेवा देतो आणि ज्याच्या हातामध्ये सेवा आहे ते लोक अजून आत्मे आणण्याचं काम करतात, आत्म्यांना वाढवण्याचं काम करतात. पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवर उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या माना आपण झोपूया, आपली मस्तकं आपण लावूया. दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग प्रभूने आम्हाला दाखवलेला आहे. आज देखील आम्ही अनेक प्रकारची दुःख घेऊन देवाच्या मंदिरात आलो असेल, परंतु विश्वास ठेवा, आपली दृष्टी फक्त प्रभूकडे लावा, तो फार विश्वासू आहे. लोक तुम्हाला नाकारतील, लोक तुमच्याविषयी चांगलं बोलणार नाहीत, जास्तील, गुलामगिरीमध्ये टाकतील, अवतीभोवतीची परिस्थिती त्याच पद्धतीची असेल, निराश करणारी असेल, हताश करणारी असेल, परंतु तुमच्यासाठी आनंदाची बातमी, देव तुम्हाला वाढवणार आहे, परमेश्वर तुम्हाला मोठं करणार आहे. जर मोठं व्हायचं असेल तर प्रभू समोर नम्र बनूया. त्यांचा आक्रोश देवानं ऐकला, आज तुमचा आक्रोश देव ऐकून तुम्हाला त्यातून बाहेर काढणार आहे. सामर्थ्यशाली देवा, पुन्हा एकदा नम्रतेने आम्ही तुझ्यासमोर येतो प्रभूजी. आमचा जीव, आत्मा, प्राण, शरीर सर्व काही तुझ्या स्वाधीन करतो. आम्ही त्रासात असतो, आम्ही अडचणीत असतो, आम्ही निराशेमध्ये असतो, आम्ही दुःखात असतो, त्यास आम्ही एकटे नसतो. तर तू आम्हाला भेटायला तो किती सुंदर, मनाला ताजतवानं करणारी बातमी तू दिलीस माझ्या देवा. खूप वेळा आम्ही तुझ्या समोर रडलो, आम्ही माणसांसमोर रडलो, परंतु आमच्या कधीच लक्षात आलं नाही आम्ही तुझ्या समोर रडायला पाहिजे. जी जागा जिथं आम्ही रडतो ती जागाच आमच्या दुःखातनं बाहेर पडण्याची मार्ग आहे. आज आम्ही पुन्हा एकदा नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. त्या कष्टानं काही लोक या ठिकाणात आले असतील, दुःखाचं मोठं ओझं घेऊन तुझ्या मंदिरात आले असतील, परंतु विश्वास आहे जे वचन तू आज पाठवलं हे वचन त्यांच्या दुःखातनं बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना तू दाखवला. कोणी व्यक्ती आज अशीच जाऊ देऊ नको या ठिकाणात. इथून पुढे गेल्यावरती अवतीभोवतीच्या लोकांना नव्हे तर देवाला त्यांनी शोधावं. शद्रक, मेषक, अबेदनगो भट्टी टाकणाऱ्या लोकांना त्यांनी शोधलं नाही, आत गेल्यावर त्यांनी देवाच्या पुत्राला पाहिलं. आम्ही देवाच्या पुत्राला पाहणारे लोक असावेत, यासाठी आमचे अंतरचक्षु प्रकाशित कर देवा. आत्मिक जीवन ज्याच्यामध्ये देव आम्ही शोधावा, आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं वर्तन, आमची भाषा, या सगळ्याच्या गोष्टीच्या द्वारे तो आमचं तुझं अस्तित्व आमच्यामध्ये दाखवणार आहे. आज मी प्रार्थना करत आहे जे जे लोक तुझं वचन ऐकत आहे, जाऊ दे सगळ्या मंडळांमध्ये, तुझे सेवक, तुझे संदेश, ते यांना तू रहस्य प्रगट केल्याशिवाय कोणती गोष्ट करत नाही. आणि आज मंडळांची जी स्थिती आहे प्रभूची, जेव्हा सेवक मंडळांना रहस्य प्रगट करत आहे त्या सेवकांना तिथनं जावं लागत आहे, इतकी कठीण परिस्थिती मंडळांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं मंडळ्या बंधनामध्ये आहेत, त्याच्यामुळं मंडळ्या दुःखांमध्ये आहेत, त्याच्यामुळं मंडळी पराजित जीवन जगत आहे.
परंतु जे जे लोक वेगवेगळ्या मंडळचे लोक आज यूट्यूबच्या माध्यमातून तुझं वचन ऐकत असतील अशांसाठी मी प्रार्थना करतो देवा. रहस्य सेवक प्रगट करत असताना त्या रहस्याकडे त्यांचे कान लागले जाऊ दे बापा. सेवक लोकांना मोकळीकता मिळू दे मंडळांमध्ये सेवा करण्यासाठी, जेणेकरून लोकांचं आत्मिक जीवन उंच व्हावं, आध्यात्मिक बनावे, ते प्रभूला त्यांनी ओळखावं, देवाच्या जवळ त्यांनी जावं. यासाठी तुझ्या सेवकांना देखील तू मार्गदर्शन कर, त्यांनी देवाचं ऐकावं, देवाचं ऐकावं, देव त्यांच्याशी बोलत आहे याविषयीची जाणीव त्यांना निर्माण होते. आणि प्रभू एवढंच नव्हे, प्रत्येक मंडळांमध्ये असणाऱ्या लोकांना सेवेची जाणीव होते. ते कोणा व्यक्तीची सेवा करत नाही, ते देवाची सेवा करत आहे. आणि सेवा केल्याशिवाय मी दुःखातनं बाहेर पडू शकत नाही. निराश हताश न होता आम्ही प्रभूनं दिलेलं कॉलिंग, त्यानं दिलेलं पाचारण, त्यानं दिलेली सेवा, याकडं आमचं लक्ष लागू दे. आणि ती सेवा करत असताना पावित्र्य, शुद्धता, पवित्रता, चांगुलपणा, नम्रता, लीनता, या सगळ्या गुणांनी तुझ्या सेवकांना तयार कर माझ्या देवा. आज ज्यांनी सेवा बंद केली असतील अशा लोकांसाठी, अशा सेवकांसाठी प्रार्थना करतो, आजच्या वचनानं त्यांना सेवेसाठी पुन्हा उभं कर. दुःखामुळे त्यांनी सेवा त्यागून दिली असेल, काही सेवक लोकांनी आपल्या कुटुंबाचा भार वाहता वाहता ज्या प्रकारच्या परिस्थितीला त्यांनी तोंड दिलं आणि त्यांनी आपली सेवा बंद केली असेल, पण आजच्या संदेशानं पुन्हा एकदा त्यांना सेवेसाठी उभं कर आणि ते कॉल येऊ दे. आम्ही पुन्हा सेवा सुरू केलेली आहे प्रभूजी. उभं कर तुझ्या सेवकांना, महाराष्ट्र जिंकला जाऊ दे. हजारो लोकांना तारणाकडे येण्याचा मार्ग सापडू दे माझ्या देवा. आज आलेल्या लोकांना देखील तू अशाच पद्धतीने त्यांची उभारणी कर आणि सगळ्या लोकांना आत्मिक जीवन समजू दे माझ्या देवा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. नम्रतेने मी तुझ्या समोर येत असताना सर्व आदर, सर्व गौरव, सर्व महिमा तुला देतो माझ्या राजा. प्रार्थना करतो चर्चचं बांधकाम चालू, त्या बांधकामामध्ये पुरवठा करणाऱ्या प्रत्येक हाताला तू आशीर्वादित कर, प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. आणि जे आज आले त्यांना तू विशेष आशीर्वादाना भर आणि पुन्हा पुढच्या रविवारी जे लोक येतील त्यांच्याही जीवनामध्ये मोठी क्रांती घडव, झुंडी येऊ दे माझ्या देवा. वेगवेगळ्या मंडळांची स्थापना आम्ही करत आहोत पुण्यामध्ये, त्याचप्रमाणे अजून वसई या ठिकाणामध्ये आम्हाला जे मंडळांची रोपणं करायचं प्रभू त्यात तू आमचं सहाय्य कर, जेणेकरून महाराष्ट्र पेटला जाऊ दे, अजून त्या ठिकाणामध्ये तुझं मोठं काम होऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा आदर देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक, आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहावं.